नमस्कार मी प्रज्ञा बोवळे क्विखील प्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय बँक ऑफ महाराष्ट्र चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड चितळे उद्योग समूह मानके हिअरिंग सर्व्हिसेस चकोते बेकरी अँड नमकिन्स आणि सोनाई पशु आहार प्रस्तुत माझा कट्टा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत दोन जागतिक महायुद्धांमधल्या प्रचंड नरसंहारानंतर शीतयुद्धाला सुरुवात झाली जग दोन गटामध्ये विभागलं गेलं या शीतयुद्धाचा शेवट करण्यामध्ये सोवियत संघाचे माजी राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोरबोचेव यांनी महत्वाची भूमिका निभावली त्या गोरबाचेव यांचं नुकतंच निधन झालं आणि त्याच गोरबाचेव यांचा सहवास ज्यांना लाभला ते संदीप वासलेकर हे आज माझ्या कट्ट्यावरती पाहुणे शीतयुद्ध संपल्यानंतर जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे हे वाक्य सातत्यानं कानावर पडू लागलं गेली कित्येक दशकं महायुद्धाच्या ठिणग्या पडूनही युद्ध भडकत नाहीये कारण जगभरातले काही चेहरे युद्ध टाळण्यासाठी त्यांची मुत्सद्देगिरीपणाला लावत आहेत आणि त्यापैकीच एक नाव म्हणजे संदीप वासलेकर खरं तर महाराष्ट्रामध्ये अशी अनेक व्यक्तिमत्व आहेत की त्यांचं कार्य फार मोठं असूनही ते लोकांपर्यंत तितक्या प्रभावीपणे पोहोचत नाहीये त्यामुळंच जागतिक शांतीसाठी अतुलनीय योगदान देणाऱ्या संदीप वासलेकर यांचं कार्य तुमच्यासमोर मांडण्याचा आमचा हा प्रयत्न आहे अर्थकारण समाजकारण राजकारण उद्योग शिक्षण आणि आंतरराष्ट्रीय संबंध या सगळ्या क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवणारे संदीप वासलेकर हे आज कट्ट्याचे पाहुणे त्यांच्या कारकिर्दीवर आपण एक नजर टाकूया डॉक्टर संदीप वासलेकर आंतरराष्ट्रीय घडामोडींचे जाणकार लेखक विचारवंत जगभरातील पन्नासहून देशांच्या राष्ट्रप्रमुखांनी ज्यांचा विविध विषयांवर सल्ला घेतलाय असे थोर अभ्यास कॉलेजच्या जीवनात आंतरराष्ट्रीय अर्थकारणावर त्यांनी लिहिलेल्या एका लेखाचं केवळ देशातच नाही तर जगभरात कौतुक झालं आणि संदीप वासलेकर हे नाव चांगलंच चर्चेत आलं त्यानंतर त्यांना थेट ऑक्सफर्डची स्कॉलरशिप मिळाली आंतरराष्ट्रीय अर्थकारण राजकीय आणि प्रशासकीय धोरण हे त्यांचे अभ्यासाचे विषय असले तरी वैश्विक शांतता विषयक बाबींमध्येही त्यांनी मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या भारत आणि पाकिस्तान संबंध भारत आणि नेपाळ संबंध त्याचबरोबर इस्लामिक देश आणि पाश्चिमात्य देश यांच्यामधला दुवा म्हणूनही त्यांनी आपलं योगदान दिलंय डॉक्टर वासलेकर यांनी त्यांच्या अनुभवांवर लिहिलेली धर्मराज्य साऊथ एशियन ड्रामा आणि एका दिशेचा शोध ही पुस्तकं अनेकांसाठी मार्गदर्शक ठरत डोंबिवली डोंबिवलीसारख्या छोट्याशा उपनगरापासून सुरुवात करून जगाच्या राजकारणात महत्वाचा वाटा उचलणारे हेच डॉक्टर संदीप वासलेकर आहेत आजच्या माझा कट्ट्याचे सन्माननीय भावने सर आपलं मनापासून स्वागत माझ्या सुरुवात माझ्यावर बऱ्याच काळापासूनच्या ह्या आपल्या गप्पा खर तर अपेक्षित होत्या पण या ना त्या कारणानं आणि त्याचं मुख्य कारण तुम्ही भारताबाहेरच जास्त असल्याच्या कारणानं लांबल्या गेल्या होत्या आता निमित्त आहे ते गार्बॉचेव आता तरुण पिढीला गार्वोचेव यांच्याबद्दल कमी माहिती असेल पण एक काळ होता की गॉर्बाचे जे सोवियत महासंघामध्ये घडवून आणलं त्यानं सगळ्या जगाचा राज जागतिक राजकारणाचाच सगळा पोत बदलून गेला त्यांचं अलीकडंच निधन झालं आणि माझ्या माहितीप्रमाणे त्यांच्याशी प्रत्यक्ष त्यांच्याबरोबर काम करण्याची संवाद साधण्याची ज्यांना संधी मिळाली अशा अगदी भारतातल्या मोजक्या मंडळींपैकी तुम्ही एक आहात आणि त्या निमित्तानं खरं तर आपण या गप्पा आज करणार आहोत ज्याच्यामध्ये डोंबिवलीपासूनचा तुमचा प्रवास तिथल्या शाळेमध्ये मध्ये शिकून नंतर तुम्ही आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये जी काही एवढी मोठी मजल मारली तिथंपर्यंत आपल्याला बोलायचं आहे पण पहिला प्रश्न अर्थातच गौरवचेब यांच्याबद्दलचा आणि मला म्हणजे खात्री आहे की सगळ्यांनाच तुमचं त्यांचं इंटरॅक्शन ते काय घडलं होतं त्यांच्याविषयी जाणून घ्यायला खूप आवडेल पहिल्यांदा तुम्ही मला कट्ट्यावरती बोलवलं म्हणून तुमचे <laughs> आभार गोरबाचेब हे एक रशियाचे एक प्रमुख नेते म्हणून एकोणीसशे पंच्याऐंशी साली त्यांची निवड झाली आणि त्यांनी नेतेपदी आल्यानंतरच ताबडतोब खूप मोठे बदल करायला सुरुवात केली त्यामध्ये त्याला ग्लासनोस्त आणि पेरेस्त्रो एका असे दोन म्हणजे त्यांचे रशियन भाषेमध्ये एक जे प्रमुख स्तंभ होते त्यांच्यात आणि थोडक्यात त्याचा अर्थ म्हणजे एक ट्रान्सफॉर्मेशन किंवा खुलेपणा आणि जागतिक खुलेपणा आणि असं असा असा होता पण त्याशिवाय त्यांच्या कारकिर्दीचा एक अतिशय महत्वाचा असा एक भाग होता तो म्हणजे त्यांनी जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी खूपच प्रयत्न केले आणि एकोणीसशे शहाऐंशी साली त्यावेळेचे अमेरिकेचे अध्यक्ष रोनाल्ड रेगन आणि गोरबाचे ह्यांची रेक जाविकमध्ये भेट झाली होती आणि त्या रेक जाविकच्या भेटीमध्ये जगातली सगळी अण्वस्त्र संपूर्णपणे नष्ट करायची असं ठरवण्यात आलं होतं म्हणजे <laughs> ही भेट जर का त्या संध्याकाळी जे घडलं ते घडलं नसतं तर आज जगामध्ये अण्वस्त्र राहिली नसती <laughs> एवढी मोठी प्रचंड उलथापालत करणारी घटना रेग ह्या आईसलंडच्या राजधानीत घडली होती पण झालं काय त्यावेळेला की का रोनाल्ड रेगन होते त्यांना स्टार वॉरचं खूप अट्रॅक्शन होतं <laughs> आणि त्यांनी गोरवाच्या स्टार वॉरची भीती होती <laughs> तर ते म्हणाले मी सगळी अण्वस्त्र नाहीशी करण्यासाठी मी तयार आहे पण तुम्ही स्टार वॉरचा जो प्रयोग तुम्हाला करायचा आहे तो तुम्ही बंद करा आणि रोनाल्ड रेगन हे ते मान्य करायला तयार नव्हते त्यामुळे ती बोलणी फिसकटली आणि क आज ज जगामध्ये अणुयुद्धाचं जे सावट आहे ते त्या दिवसापासून ते अजून अदु, अजूनपर्यंत आहे परंतु सगळंच काही फसलं नाही त्यानंतर गोरबाचे ह्यांचे अमेरिकेच्या नेतृत्वाबरोबर रेगन आणि नंतर बुश असे संबंध चांगले झाले विश्वासाचे ते संबंध झाले आणि त्यामुळे पुढे गोरबाचे ह्यांच्या कारकिर्दीमध्ये ती जी एकोणीसशे पंच्याऐंशी साली जगामध्ये सहासष्ट हजार अणुवस्त्र होती ती आता दहा हजारावरती आलेली आहेत म्हणजे दहा हजार पण खूप धोकादायक आहेत म्हणजे संपूर्ण जगाचा नायनाट करण्यासाठी शंभर अनेक वेळा नायनाट करू अनेक वेळा नाही पण तरी देखील सहासष्ट हजारावरून दहा हजारापर्यंत आली आणि त्याशिवाय इतरही काही त्यांनी करार केले की ज्यामुळे काही काही प्रत्येक काही काही विशिष्ट प्रकारची अण्वस्त्र नाहीशी झाली काही काही मिसाईल्स नाहीशी झाली तर असं त्याच म्हणजे बरीच प्रगती झाली तर अशी ही गोरबसिंग यांची पार्श्वभूमी एकोणीसशे एक्क्याण्णवच्या जानेवारीमध्ये त्यांनी एक जागतिक नेत्यांचं संमेलन भरवलं होतं मॉस्कोमध्ये आणि त्याला जगातल्या निराळ्या संसदेमधून अतिशय उच्च स्तराची अशी संसदीय मंडळ गेली होती आणि काही धर्मगुरूंना देखील त्यांनी काही बोलवलं होतं तिथे तर धार्मिक आणि राजकीय अशा नेतृत्वांना त्यांनी बोलवलं होतं त्याआधी म्हणजे एकोणीसशे नव्वद साली मी इंटरनॅशनल सेंटर फॉर पीस इनिशिएटिव या संस्थेची स्थापना केली होती आणि त्यावेळेला मी न्यू वर्ल्ड ऑर्डर नावाचा एक अहवाल तयार करायचे प्रयत्न सुरू केले होते कारण तुम्हाला आठवत असेल की एकोणनव्वद साली बर्लिनची भिंत कोसळली आणि जगामध्ये बदलाचे वारे सगळे व्हायला लागले तर त्यावेळेला मी विचार केला की ह्या पुढचं जग कसं असेल म्हणजे नूतन जगताची संरचना कशी असेल या संबंधी आपण एक अहवाल करूया आणि अहवालमध्ये मी लिहिलेला अहवाल नाही तर जगातील जे सगळे महत्त्वाचे व्यक्ती आहेत अशा सगळ्यांना भेटून त्यांच्या मुलाखती घेऊन त्यांचे विचार मांडून तो अहवाल करूया तर मी गोरबाचे यांना पत्र पाठवलं हो की म्हटलं मी असा असा अहवाल करतोय तर मला तुमची भेट घ्यायची आहे कारण तुम्हीच न्यू न्यू वर्ल्ड ऑर्डरचे जनक आहात आणि मला आश्चर्य म्हणे त्यांच्याकडनं मला टेलिग्राम आला अच्छा तर तो टेलिग्राम होता रशियन भाषेमध्ये अर्थात मला काही रशियन भाषा येत नव्हती पण माझी एक मैत्रीण होती तिची बहीण रशियन भाषेची अभ्यासक होती तर तिला मी सांगितलं का तुझ्या बहिणीला आपण टेलिग्राम डॉक्युमेंट बघूयात आज काय लिहिलं म्हणून तर आम्ही माझ्या मैत्रिणीच्या घरी गेलो कुठं त्यावेळेला इथे मुंबईत होतो मी त्यावेळेला मुंबईत होतो त्यावेळेला तिच्या बहिणीच्या मैत्रिणीच्या घरी गेलो आणि तिने तो टेलिग्राम वाचला आणि ती आनंदाने नाचू सगळी ती म्हणजे प्रत्यक्ष मिखाल गर्वचे ह्यांच्या सहीने हा टेलिग्राम आलेला आहे आणि त्यांनी तुम्हाला मॉस्कोला बोलवलं आहे आणि त्यांनी सांगितलं की अशी अशी जागतिक नेतृत्वाची परिषद आहे ता तर त्याच्यामध्ये तुम्ही या म्हणून तर मी म्हटलं ठीक आहे तर अर्थात हे सगळे जागतिक नेतृत्व मी एक लिंबू टिंबू त्याच्यामध्ये जाऊ म्हटलं अर्थात त्यावेळेला जायला खूप अडचणी होत्या कारण हे म्हणजे कसं भारतामध्ये उदात्तिकरणाचं वातावरण याची आधीची गोष्ट आणि रशियाला जायचं म्हणजे खूप निर्बंध होते तर मी रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नर जाऊन भेटलो ओळख वगैरे नव्हती मी असंच सरळ गेलो आणि त्यांना जाऊन भेटलो आणि त्यांना म्हटलं की असं असं मला मिखाईल घोरबाचे आमंत्रण आलं आहे एक आणि तर मला त्यासाठी ते, ते एक्सचेंज परमिट वगैरे पाहिजे तर त्यामुळे ठीक आहे म्हणे की हे मिक्स मी सो, करतो कारण खरोखरच आम्हाला सगळ्यांना अभिमान वाटण्यासारखी एक गोष्ट आहे की, की प्रत्यक्ष मिखाईल घोरबाचेव रशियाचेच म्हणे त्यावेळेला सोवियत युनियन ते सर्व सर्व ह्यांनी तुम्हाला बोलवलं आहे तर तुम्हाला संध्याकाळी पाच वाजता हे परमिट मिळेल म्हणून आणि त्यांनी मला एक नोट दिली आणि त्यांनी संध्याकाळी सांगितलं की तुम्ही टकले म्हणून एक अधिकारी आहेत त्यांना जाऊन भेटा त्या टकल्यानं मी जाऊन भेटलो तर ते म्हणे मी काय द्यायला तयार नाही तुम्ही दोन महिन्याने या तर मी म्हटलं अहो दोन महिन्यानी कसं होती परिषद पुढच्या आठवड्यात आणि मला ताबडतोब निघायचं आहे आणि म्हटलं नवीन जगाची संरचना आहे ह्याच्यावरती माझं काम चालू आहे ते म्हणाले नवीन जग तुमचं माझं जग असंच राहणार आहे मला काही फरक पडत नाही तर मी खूप फिरमुसलो आणि मी तिकडनं रिझर्व्ह बँकेतून बाहेर पडलो आता म्हटलं करायचं काय गोरबाचे आणि जगातल्या सगळ्या नेत्यांना भेटण्याची आपली संधी जाईल म्हणून तर तितक्यात माझे मित्र आहेत श्रीकांत मेंजोघे म्हणून ते युनियन लीडर होते ते मला रस्त्यात भेटले ते म्हणाले तुझं चेहरा टाकून का बा फिरतोय रस्त्यातून तर मी म्हटलं असं असं झालं तू म्हणाला काळजी करू नको म्हणून आम्ही पुन्हा रिझर्व बँकेमध्ये गेलो आणि तिथे अधिकाऱ्यांच्याऐवजी आम्ही पिऊन जे चतुर्थ श्रेणी कामगार होते त्यांच्या युनियनच्या का कार्यालयात गेलो आणि त्यांनी सगळे तिथे बरेचसे पंचवीस तीस पिऊन तिथे क कामगार ते होते त्यांना सांगितलं अरे अरे असं 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 आहे म्हणून तर सगळ्या जे 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 पिऊन का, कामगार होते त्यांनी सगळ्यांनी ही जबाबदारी स्वतःच्या डोक्यात घेतली आणि त्यांनी जाऊन टकलेना घेराव घातला <laughs> आणि त्यांनी सांगितलं की ह्याला गोरबाचीवला बोलवलं आणि तुम्ही टकले कशाला इथे हे अडथळे आणता म्हणून तुम्ही ते द्या परमिंट आत्ताच्या आत्ता टकले म्हणाले मी जायला तयार नाही आहे म्हणून मी जायला तयार नाही आहे म्हणून पिऊनि घरायला तर म्हणजे जिथपर्यंत तुम्ही देत नाही तिथपर्यंत तुम्ही घरी येऊ जाऊ शकत नाही आणि मग संध्याकाळचे सात वाजले ते म्हणाले मी बायकोला फोन करतो नाही म्हणजे तुम्ही फोन पण हात लावू शकत नाही त्यामुळे मला म्हणजे बाथरूमला पण जायचं जायची परवानगी नाही करायचं तर सगळं इथेच करा जिथपर्यंत तुम्ही पर मग त्यांना बाथरूमला जायचं प्रेशर होतं म्हणून त्यांनी मला परमिट दिलं आणि असं करून मी गोरबा जेवणा भेटलो आणि ती तू म्हणजे मी प्रत्यक्ष मध्ये होतो सेंट जॉर्जेस हॉलमध्ये एक डिनर होतं तिथे गोरबाची आणि माझी भेट झाली पण चर्चा अशी होऊ शकली नाही कारण जगातले अनेक नेते तिथे होते आल्बर्ट गोर होते आता बरेच होते भारतीय संसदेचं पण एक शिष्टमंडळ होतं त्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णवच्या डिसेंबरमध्ये ते पदच्युत झाले एकोणीसशे त्र्याण्णवच्या एक आणि दोन मेला मी अण्वस्त्र संबंधी एक जागतिक परिषद दिल्लीमध्ये बोलवली होती आणि त्यासाठी मी जगातल्या सव्वीस पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना आजी माजी अशा यांना बोलवलं होतं आणि त्यांनी सगळ्यांना मान्यता दिली होती पण तरी मला वाटलं की जगी जगातले सव्वीस पंचवीस सव्वीस राष्ट्रपती जरी आले तरी जिथपर्यंत गोरबाचे येत ना नाही तिथपर्यंत हे अपूर्व आहे अर्थात गोरबाचे आता माझी झाले होते हुँ. तरी हे अपूर्व आहे तर मी गोरबाचीवना कळवलं की मला तुम्हाला प्रत्यक्ष येऊन भेटायचं आहे आणि हे आमंत्रण द्यायचं आहे तर ते म्हणाले ठीक आहे तर मी आणि माझ्याबरोबर महाराज कृष्ण रसगोत्रा भारताचे माजी परराष्ट्र सचिव हे मार्गदर्शनासाठी म्हणून ते माझ्याबरोबर होते आम्ही दिल्लीला गेलो दिल्लीहून म्हणजे मी दिल्लीला गेलो रसगोत्रा साहेब तर दिल्लीलाच राहायचे दिल्लीहून मॉस्कोला आम्ही पोचलो तर गोरबाचेवनी मला सांगितलं होतं की ते मला त्यांची गाडी पाठवतील म्हणून रिसिव्ह करण्यासाठी एअरपोर्टला आणि त्यांचे एक लोक कार्यालयातले गोरबाचेव त्यांचं त्यावेळेला खूप मोठं प्रतिष्ठान होतं म्हणजे प्रचंड मोठी बिल्डिंग होती त्याची आणि पाचमधली एक अशी खूप मोठी बिल्डिंग होती आणि माझी राहायची सोय हो त्यांनी गोरुवाच्या प्रतिष्ठानच्या गेस्ट हाऊसमध्येच केली होती तर मी तीन दिवस राहिलो त्यांच्याबरोबर तिथे गेस्ट हाऊसमध्ये त्यांनी मला आम्हाला मला आणि रजगोत्रांना रूम दिली होती तिथे आम्ही राहिलो जेवण खाण वगैरे तिथे आणि गोरुवाच्या ना दिवसातून दोन तीनदा आम्ही भेटायचो तर असं ठरलं होतं पण मॉस्को एअरपोर्टला गेलो आणि तिथे भारतीय वकिलतेचे अधिकारी आले होते तर मी म्हटलं रजगोत्रा परराष्ट्र सचिव होते म्हणून ते आले असणार तर मी रजगोत्रा साहेबांना सांगितलं म्हटलं सर आपण वकलातीच्या गाडीने गेलेलं बरं दिसणार नाही आपण गोरवाच्या प्रतिष्ठानच्या गाडीनेच जाऊया म्हणून तर ते म्हणे ठीक आहे ते वकलातीचे लोक काही बोलू शकतात तर त्यांनी सांगितलं की नाही म्हणे आमचं गोरवाच्या प्रतिष्ठानबरोबर संपर्क झालेला आहे आणि त्यांनीच रिक्वेस्ट केली की तुम्ही इंडियन एम्बेसीची गाड्या पाठव म्हणून मला त्यावेळेला काही विशेष त्यात वाटलं नाही आम्ही मग इंडियन एम्बसीच्या गाडीने गेलो त्यांनी आम्हाला गोरबाचे फाउंडेशनमध्ये सोडलं आम्ही बरोबर राहिलो तीन एक दिवस तेव्हा एक प्रसंग घडला मी आणि गोरबाचे खाजगी बोलत होतो तर एलसीन त्यावेळेला प्रेसिडेंट झाले होते आणि येलसिन गोरबाचेवना खूप त्रास द्यायचे आणि ह्याच्यामध्ये एक कारण होतं की येलसीनची पत्नी नीना आणि गोरबाचे ह्यांची पत्नी रायसा ह्या दोघींची आपापसामध्ये आप खूप स्पर्धा होती की कोणाचा अलंकार कोणाचे चांगले दिसतात कोणाचं चा काय म्हणतात ते गळ्यातलं ते असतं नेकलेस कोणाचा चांगला असतो वगैरे वगैरे कपडे ह्याच्यावरून आणि त्याचा परिणाम एवढा खोलवर होता की एल सी <laughs> अगदी गोरवाच्या बागे लागले होते अगदी हात धुवून आणि मग म्हणून गोरवाचे आपले सगळे पैसे कारण गोरबाचीवं खूप पैसे मिळायचे ह्याचे लेक्चर्स वगैरे दिले की त्यांना तीन तीन चार चार लाख डॉलर्स असे फी मिळायची त्यांनी अमेरिकेमध्ये एक ऑफिस उघडलं होतं आणि तिथे त्यांनी ठेवलं होतं आणि तिथे एक युवक होता त्या युवकाने गोरवच्या खूप प्रभावित केलं होतं आणि त्या युवकाला त्यांनी पॉवर ऑफ पॅटर्न दिली होती सगळं मॅनेज करायची तर त्या ते युवकाने तेच गोरबाचे सगळे स्वतःचे पैसे लांबवले oh. आणि गोरुवाच्या फुलं फसवलं आणि त्यांचे सगळे पैसे घेतले तो युवक अमेरिकेचे सिनेटर एलन क्रॅन्स्टन यांच्या जवळचा होता आणि अलन क्रान्स्टन आणि मी आमची मैत्री होती हे गोरबाचीवना माहिती होतं आणि म्हणून गोरबाचीवना मला भेटण्यात इंटरेस्ट असं की म्हणे की तुझी जी काय मैत्री आहे त्याचा इन्फ्लुअन्स वापरून एलन क्रान्स्टनला सांग आणि त्या युवकाला सांगून माझे पैसे परत आणि असं असं ते सांगत होते मला आणि ते करता करता गुरुवाचे अक्षरशः असू येऊन रडले कारण आणि आयुष्याची सगळी कमाई इकडे बघतो तर येलसीन तिकडे बघतो तर तो हा युवक आणि असं करून करून दोन्हीमध्ये त्यांची गळती झाली होती पण आमची खूप चांगली चर्चा वगैरे झाली पुढे गोरवाच्या येऊ शकलं नाही दिल्लीला ज्या परिषदेसाठी कारण एल सीनी खूप अडथळे केले पण झालं काय की आम्ही तीन दिवस इथे होतो ऑक्टोबर महिना होता वाटते ब्याण्णवचा आणि परत आलो आणि मला एमबीसीकडनं मेसेज मिळाला ते म्हणे ही गाडी आम्ही का पाठवली हो आणि काय झालं तुम्हाला सगळं सांगतो एल सींनी गा सगळ्या गाड्यांवरती जप्ती आणली आणि त्यांची स्वतःची खाजगी एक गाडी सोडून सगळ्या गाड्या त्यांनी जप्त केल्या आणि त्यामुळे आणि ही 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 बातमी आता ही ही घटना आदल्या दिवशी घडली आहे जायच्या आधी मग जे सरकारचे जे अधिकारी होते त्यांना कळलं की मी आणि रजगोत्रा येतो आहे मग ती सगळी पंचयत होईल म्हणून मग त्यांनी गोरवाचीवनी इंडियन एम्बसीलाच सांगितलं की आता लास्ट मिनिट कुठून गा गाडी मिळणार आणि त्यांना सांगितलं पण येलसीमला त्या गेस्ट हाऊसवरती पण जप्ती आणायची होती आणि केवळ आम्ही तिथे राहत होतो म्हणून त्यांनी ती ते जप्ती ते तीन दिवस आणली नाही आणि आम्ही तिकडनं निघून गेलो भारतात आलो आणि दुसऱ्या दिवशी जप्ती आणली गेस्ट हाऊसवरती पण आणि असं ते झालं पण गोरबाचे खूप म्हणजे महानच होते म्हणजे त्यांच्या जे विचार होते आणि त्यांची जे मुख्य म्हणजे त्यांनी डोमेस्टिक लेवलला अंतर्गत पातळीवरती त्यांनी सुधार केले पण जागतिक शांततेसाठी जे त्यांची जी इच्छा होती आणि सगळी अण्वस्त्रांचा पूर्णपणे नाश करण्याची जी, जी इच्छा होती ती थोडी अपुरी राहिली पण त्यांना थोडं एक पाव टक्का त्याच्यामध्ये एक पंचवीस टक्के त्याच्यामध्ये एक यश आलं आणि आता ज्या वेळेला मी बघतो की अण्वस्त्रांचं जरी संख्या कमी झाली असेल तरी त्याला जे जे लिथॅलिटी म्हणतात आणि त्याचं जे आधुनिकरण झालेलं आहे त्यामुळे सध्या मला जगापुढे असलेली सगळ्यात भीती जर का कुठली असेल तर मला हीच वाटे की पुढच्या महायुद्धामध्ये संपूर्ण मानवी सृष्टीचा संवार होऊ शकतो म्हणजे तुम्ही मी सगळं जग जग संपूर्णपणे नष्ट होऊ शकतं ही खरोखर शक्यता आहे आणि ही जेव्हा जेव्हा शक्यता मला म्हणजे ह्याचा जमा जो अभ्यास चालू आहे जेव्हा जेव्हा मी ह्याच्यावरती विचार करतो त्यावेळेला मला सतत आठवण येते की ती एकोणीसशे शहाऐंशी साली गोरबाचने जी ऑफर दिली होती अण्वस्त्र नष्ट करण्याची ती ऑफर रोनाल्ड रेगननी नाकारल्यामुळे आज संपूर्ण जग पुन्हा एकदा अण्वस्त्राच्या भीतीच्या म्हणजे अण्वस्त्र अणुयुद्धाच्या भीतीच्या सावटाखाली उभा आहे आणि मला कधी कधी खरोखर शंका वाटते की पुढच्या वीस पंचवीस वर्षामध्ये कदाचित संपूर्ण सृष्टीचा नायनॉट होऊ शकतो म्हणजे ल ला... होईल असं नाही पण होऊ शकतो अशी आज खूप मोठी भीती आहे पण जेव्हा हे तुम्ही हे ही जी भीती तुमच्या मनामध्ये आहे तर त्याच्याबरोबरीनं साधारण म्हणजे कुठं होईल असं तुम्हाला वाटतं म्हणजे जास्त शक्यता कुठल्या भागामध्ये कुठला भूभाग त्याच्या सुरुवातीला निमित्त ठरेल काय कारण असू शकेल असं तुम्हाला वाटतं नाही ही जी भीती आहे ही ही जर का अमेरिका रशिया चीन ह्या तीन पैकी कोणतीही दोन राष्ट्र यांच्यामध्ये जर का युद्ध सुरू झालं तर आहे ते म्हणजे आता अशी शक्यता असं बोललं जात होतं की युक्रेनच्या निमित्तानं त्यात नाटो किंवा अमेरिका येतील आणि मग ते तिसरं महायुद्धाची सुरुवात होईल तर ते सुदैवाना टळलं असं म्हणता येईल असं म्हणता येईल का खरं तर मला हा प्रश्न आहे नाही नाही आता मी तुम्हाला सांग सध्या काय चालू आहे सध्या ॲक्च्युली जे ज्याला परमनंट मेंबर्स म्हणतात युनोचे युनोच्या सिक्युरिटी काउन्सिलचे सुरक्षा समितीचे जे पाच परमनंट मेंबर्स आहेत ते म्हणजे आहेत अमेरिका रशिया चीन ब्रिटन आणि फ्रान्स बरोबर तर ह्या पाच परमन्ट मेंबर्समध्ये वेगळ्या वेगळ्या पातळीवरती बोलणी चालू आहेत महायुद्ध टाळण्यासाठी त्यापैकी एका पातळीवरचं थोडं खालच्या पातळीवरचं जी बोलणी चालू आहे त्याचं अध्यक्षपद माझ्याकडे दिलं त्यांनी अच्छा हा तर मी सध्या पाच परमनंट मेंबर्सवरती मध्ये बोलणी घडवून आणतोय अर्थात सर्वोच्च पातळीवरती जे आहे ते राष्ट्राध्यक्ष हां पण एका लेवलवरती पण ती देखील महत्वाची लेव्हल आहे कारण वरची लेवल जर का त्यांच्यातलं जर का कम्युनिकेशन बंद झालं तर हळूहळू करत ते कम्युनिकेशन फक्त खालच्या लेवलला चालू राहतं तर त्या लेवलचं जे काय त्यांच्यामध्ये बोलणे तर अलीकडेच मी जिनेवाला गेलो होतो आणि अण्वस्त्रासंबंधी जे विषय आहेत त्याचे जे राजदूत आहेत ते जिनेवामध्ये आहेत ते न्यूयॉर्कला जे युनोचं जे मुख्य कार्यालय तिथे नाही आहेत हे सगळे जिनेवामध्ये आहेत म्हणजे ते युनोचं दुसरं कार्यालय म्हणजे अण्वस्त्रासंबंधी किंवा संपूर्ण निशस्त शस्त्रीकरणासंबंधी जे सगळा जो विषय आहेत ते सगळं जिनेवामधून चालतं तर मी या पाचही देशांच्या राजदूतांना भेटलो तिथे तर त्यांनी प्रत्येकाने वेगळं वेगळं असं आश्वासन दिलं की ते काहीही झालं तरी अण्वस्त्र अणुयुद्ध होऊन देणार नाहीत आणि ह्याची ग्वाही देणारं एक पत्र पाच जणांनी संयुक्तपणे तीन जानेवारी बावीस साली म्हणजे ह्या वर्षीच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्यांनी ते जाहीर केलं होतं आणि ते संपूर्ण जगभर प्रसिद्ध केलं कोणीही ते इंटरनेटवरती जाऊन बघू शकतं की त्याच्यावरती पाचही देशांच्या राष्ट्राध्यक्षांच्या सह्या आहेत आणि त्यांनी ही जगाला एक हमी दिलेली आहे की आम्ही काही करून युद्ध होऊन देणार नाही आणि ते काही करून युद्ध होऊन देणार नाही त्याची जी क म्हणजे जी पायवाट आहे ते युद्ध टाळण्याची त्यामध्ये एक असा एक भाग आहे की ज्यांच्याकडे अण्वस्त्र आहेत म्हणजे ह्या पाच देशांखा तसं भारताकडे पण आहेत पाकिस्तानकडे आहेत इस्रायलकडे आहेत नॉर्थ कोरियाकडे आहेत आपण त्यांच्याबद्दल बोलत नाही आपण जे महत्त्वाचे जे पाच देश आहेत त्यांच्याबद्दल की त्यांच्याकडचे जे अणुवस्त्र आहेत तर असे देश आपापसमाचे आप दुसऱ्या कारणावरून दुसऱ्या कुठल्याही कारणानिमित्त देखील प्रत्यक्ष युद्ध करणार नाही तर आता ही डिप्लोमॅटिक भाषा झाली त्याच्यामध्ये प्रत्यक्ष युद्ध हे महत्वाचं आहे तर आता ह्यांची व्याख्या अशी आहे की युक्रेनमध्ये जे चाललेलं युद्ध आहे ते अप्रत्यक्ष युद्ध आहे ते प्रत्यक्ष युद्ध नाही आहे आणि म्हणून अणुयुद्ध होऊ शकणार नाही आणि म्हणूनच अमेरिका म्हणा किंवा इतर त्यांचे जे सहकारी देश आहेत युरोपमधले हे सगळे युक्रेनला शस्त्र पाठवत आहेत हो पण ते प्रत्यक्ष आपले सैनिक पाठवून भाग घेत नाही आहेत म्हणजे ते असा फरक करतात की आम्ही युक्रेनला शस्त्रास्त्रांचा पुरवठा करतो पण आम्ही युद्धात भाग घेणार नाही म्हणजे आम्ही आमचे सैनिक पाठवून तिथे किंवा अधिकारी पाठवून आम्ही तिथे भाग घेणार नाही जर का अमेरिकेने पाठवले हो समजा सैन्य पाठवलं हो सैन्य पाठवलं हो तर तर प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात होईल आणि तर मग तीन जानेवारीचं जा जे जॉईंट प्ले प्ले जे आहे त्याचा म्हणजे काय म्हणतात त्याला नाही तो तो करार तोडला जाईल आणि अशा तऱ्हेने मग अणुयुद्धाच्या दृष्ट दिशेने पहिली पहिलं पाऊल उचललं पहिली काही पावलं उचलली जातील म्हणून ते अवॉइड करत काही करून म्हणूनच मला वाटतं की ताईवानला देखील अमेरिकेने कितीही काही म्हटलं तरी हो ते शस्त्र पाठवतील जर का त्यांची चीनवरती नाराजी असेल पण ते प्रत्यक्ष सैनिक पाठवणार नाहीत कारण हा करार तोडणं म्हणजे अणुयुद्धाला आमंत्रण देणं हेच आणि अणुयुद्धाला आमंत्रण देणं म्हणजे मानवतेला मानवी संस्कृतीला के के मानवी केवळ मानवी संस्कृती नाही पण फुलं झाडं पक्षीसाठी सगळ्यांचा अंत करणं बस हाच आहे तर म्हणून ते पण तरी देखील आपण आता एका ज्याला ब्रिंक्समनशिप म्हणतात तसं चालू आहे म्हणजे आपण कड्याच्या जवळ उभे आहोत आपण म्हणजे हे प्रत्यक्ष करणार नाहीत अप्रत्यक्ष करतायत चीनमध्ये पण आता अप्रत्यक्ष युद्ध हळूहळू सुरू होईल म्हणजे चीन आणि हो अमेरिका ह्यांच्यामध्ये पण प्रत्यक्ष ते होऊन देणार नाहीत पण प्रत्यक्ष झालं की मग तिकडनं अणुयुद्ध फारसं लांब नाही mm -hmm. पण हे आत्ताच आहे पुढच्या पाच दहा पंधरा वर्षाचा जर का आपण विचार केला तर काय खात्री आहे आणि म्हणून मला भीती वाटते म्हणजे तुम्ही असं कदाचित म्हणू शकाल की बायडन म्हणा किंवा याच्या आधी ट्रम्प होते ते म्हणा किंवा शी जिनपिंग म्हणा किंवा पुटिन म्हणा ते कदाचित त्या शेवटची पायरी ते चढणार नाहीत पण ह्यांच्या पुढे जे नेते येतील पुढच्या दहा पंधरा पंचवीस वर्षामध्ये ते ही जी सीमा रेषा आहे किंवा लक्ष्मण रेषा आहे त्याचं उल्लंघन करणार नाहीत ह्याची काय खात्री आहे हिटलरनी केलंच होतं अनेक शतकांपूर्वी चंगीच खाननी केलं होतं असे जगामध्ये अनेक असे युद्धखोर नोते नेते होऊन गेलेले की ज्यांनी कशाची पर्वा केली नाही ज्यांनी स्वतःच्या लोकसंख्येची पर्वा केली नाही स्वतःच्या लोकांची पर्वा केली नाही ज्यांनी दुसऱ्यांची प्राणाची पर्वा केली नाही असे अनेक होऊन गेले तर असे कोणी जर का असं कोण नेतृत्व जर का ह्या पाच देशांमध्ये दे आलं खास करून जे तीन मोठे देश आहेत त्यातले अमेरिका रशिया आणि चीन यांच्यामध्ये जर का आलं म्हणजे आता देखील जे उग्र नेतृत्व तु आहेच तिकडे पण ह्याही पलीकडे जर का जाऊन आलं पुढच्या दहा पंधरा पंचवीस वर्षामध्ये तर जगाला म्हणजे अणुयुद्धाचं खूप मोठा धोका आणि हे आपल्या आयुष्यामध्ये होणार आहे म्हणजे अजून वीस पंचवीस वर्ष आयुष्य आपलं आपलं देखील आहे आणि आपली जी मुलं आहेत त्यांचं तर आयुष्य सत्त्याऐंशी वर्ष आहे त्या आयुष्यात हे नक्कीच होणार आहे ह्याचं दुसरं एक कारण असं की अण्वस्त्र दुसरं जैविकशास्त्र आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम प्रज्ञा ह्यांचा खूप मोठा स भेळ होतो आहे एकमेकांमध्ये आता आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे तर कशी अशी काही काही नवीन मिसाईल्स आहेत की त्यामुळे कदाचित नेत्यांनी जरी ठरवलं युद्ध करायचं नाही तरी ही कृत्रिम स्वतः युद्ध लावू शकते अरे बाबा आणि जगाचा संपूर्ण नायनाट करू शकत सर्वनाश करू शकते म्हणजे कसं तुम्हाला सांगतो रशियाकडे एक ऐवानगार नावाचं मिसाईल आहे आणि त्यांनी ते साधारण एक जानेवारी एकवीसच्या आसपास आपल्या सैन्यामध्ये त्यांनी आणलं ओके तर गार्डमध्ये आवाजाचा जो ध्वनीचा जो वेग आहे त्याच्या सत्तावीस फट वेगाने ते जातं अरे पण तेवढंच नाही तशी आय सी बी एम्स वगैरे जी मिसाईल्स आहेत क्षेपणास्त्र आहेत ती ध्वनीच्या वेगाच्या वीस पंचवीस पट वेगाने जातात वीस पंचवीस नाही पण पंधरा वीस बारा पंधरा पट वेगाने जातात हे सत्तावीस थोडं जास्त झालं पण हे जे क्षेपणास्त्र आहे ते जाताना स्वतःचा मार्ग स्वतः ठरवतं म्हणजे खालती त्याला एकदा प्रोग्रामिंग करून पाठवलं की पुढे सगळा मार्ग तो स्वतः ठरवतो जे कमांडर्स आहेत मिलिटरीचे ते ठरवत नाहीत तर ते क्षेपणास्त्र स्वतःच ठरवतं आणि ते मार्ग ते तसं ठरवतं ते रडारला चुकवत चुकवत जातं ते तर त्याला कळतं रडार कुठे आणि ते क्षेपणास्त्र स्वतःच मार्ग असा असा बदलत जातो आता तुम्ही क्षेपणास्त्राला अधिकार दिलेले आहेत की हे स्वतः ठरवणार की कुठे जाऊन अटॅक करायचं म्हणून रडारला ते सापडू शकत नाही आणि असे क्षेपणास्त्र कुठेही जाऊन काही करू शकतं तर अशा प्रकारची नवीन क्षेपणास्त्र आलेली आहेत तर आणि ही न्यूक्लियर साधारण एक हजार टन न्यूक्लिअर सामुग्री आण्विक सामुग्रीचे बॉम्ब ते घेऊन ते, ते ते कॅरी करू शकतात आणि ही आण्वस्त्रं उद्याची नाही आहेत पंधरा वर्षांनी येणारी नाही आहेत ही सध्या आहेत आणि मागचं म्हणजे वीसच्या साधारण जानेवारी फेब्रुवारीपासून कोविडची साथ सगळीकडे पसरत आली आणि आपली अपेक्षा काय की जगातील जे नेते आहेत ते कोविडमुळे जे संपूर्ण माणुसकीवरती मानव मानवतेवरती जे संकट आलं होतं ते संकट दूर करण्यासाठी एकत्र येऊन प्र प्रयत्न करतील तर त्याऐवजी ही जी हायपरसॉनिक मिसाईल्स यांना म्हणतात हे अव्हान गार्डसारखी त्या स्पर्धेमध्ये ही सगळे नेते गुंतले होते कोविडकडे लक्ष द्यायच्याऐवजी म्हणजे कोविडकडे देत होते थोडंफार पण ह्यांचं मुख्य लक्ष सगळं जी जे हायपरसॉनिक मिसाईलची जी जास्तीत जास्त स्पर्धा मागच्या दोन वर्षात वाढली जास्तीत जास्त स्पर्धा म्हणजे हे कोविड असताना म्हणजे एकीकडे जगात सगळं लक्ष कोविडकडे गेलेलं आहे सामान्य माणसं कोविड 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 म्हणून घाबरलेली आहेत आणि ह्यांचं सगळं लक्ष क्षेपणास्त्र नवीन नवीन प्रकारची हायपरसॉनिक मिसाईल्स करून संपूर्ण जगाचा नाश कसा करायचा ह्याच्याकडे म्हणजे मी तुम्हाला एक स्पेसिफिक गोष्ट सांगतो की तीस जानेवारी वीस साली डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संघटनेनी कोविड ही एक जागतिक इमर्जन्सी आहे असं अनाऊन्स केलं तर तुमची अपेक्षा काय असणार की तीस जानेवारीला ह्यांनी जागतिक हेल्थ इमर्जन्सी अनाऊन्स केली तर एकतीस जानेवारीला सगळ्या जगातल्या नेत्यांनी ने एकमेकांवरती फोनवरती येऊन व्हिडिओवरती येऊन आता ह्याला कसं तोड कसं तोडता येईल काय करता येईल कसं सहकार्य करता येईल कुठे एअरलाईन्स बंद करता येतील कसं मास्क म्हणा इतर इक्विपमेंट म्हणा कसं काय जास्तीत जास्त सगळीकडे तर हे तर काय झालं नाही पंधरा फेब्रुवारी वीस साली जगातल्या सगळ्या देशांचे महत्त्वाच्या मोठ्या देशांचे परराष्ट्रमंत्री म्युनिकच्या एका हॉटेलमध्ये विकेंडसाठी जमले होते आणि इथे कोविडबद्दल एक अंशदेखील च चा, चर्चा झाली नाही आणि त्याऐवजी चर्चा कसली तर अमेरिकेने त्यांच्या सहकार्यानं बोलवलं की ह्या चीन आणि रशिया वरती आपण क्षेपणास्त्रांनी हल्ला कसा करायचा आणि त्यासाठी कुठली नवीन नवीन सामुग्री आपल्याला डेव्हलप केली पाहिजे रशियाने तेच केलं चीननी पण तेच केलं ते सगळेजण आपल्या सहकाऱ्यांबरोबर दुसऱ्याचा आपण नाश कसा करू शकू ह्याच्यावरती बोलणं आणि इथे कोविड ऑलरेडी पसरले होतं सगळीकडे तर ही महान संवेदनशीलता असलेले आपले हे नेते आहेत जाग, जागतिक नेत्यांचा नेत्यांची चर्चा सुरू आहे हे जे टॉप फाईव्ह देश आहेत त्यातले आता नेते लिडर्स कोणा आपल्याला माहितीये ते म्हणा किंवा इतर जे देश आहेत की ज्यांच्याकडनं काही धोका असू शकतो म्हणजे नेहमी उत्तर कोरियाच्या किम जॉंग उन यांचा उल्लेख होतो की ते काय काय करू शकतात वगैरे तर हे सगळे नेते मग पुतीन झाले किंवा जिनपिंग झाले यांच्यामध्ये तुम्हाला काय कोण वाटतं की मा, आ, मा म्हणजे हे बघा ना काय की आपण असं कित्येकदा ना आपण एका व्यक्ती ला केंद्रित धरून आपण विचार करतो पण ते चुकीचं आहे कारण व्यक्ती म्हणून तो नेता आहे त्याचा एक त्याच्या व्यक्तिमत्वाचा काही अंशी फरक पडतो परिणाम होतो पण ती जी सिस्टीम आहे जी सगळी जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमुळे जे काही होणार आहे हो ते होणार आहे म्हणजे के केवळ ही व्यक्ती केवळ एक व्यक्ती आहे म्हणून असं काही होईल असं नाही म्हणजे अर्थात व्यक्तिमत्वाचा नेत्याच्या व्यक्तिमत्वाचा परिणाम नक्कीच होतो पण केवळ केवळ नाही त्याची अम्बिशन महत्वाकांक्षा पण त्याला जर का त्याला इतर त्याच्या यंत्रणेचं जर का सहकार्य मिळालं नाही तर ते एक नेता काही करू शकत नाही प्रत्यक्ष परिणाम असा आहे की म्हणजे प्रत्यक्ष जो खा शेवटी परिणाम होतो तो म्हणजे ती व्यक्ती त्याच्या भोवतालची जी जी क यंत्रणा आणि ती ज्याला सिस्टीम म्हणतात इंग्लिशमध्ये ती सिस्टीम कशी आहे त्याच्यावर आता अमेरिकेमध्ये क असे अत्येक म्हणजे अमेरिका लोकशाही आहे म्हणून आपल्याला हे कळते कळते माहिती आहे आणि मी काही तुमच्याशी शेअर करू शकतो पण रशियामध्ये काही लोकशाही नसल्यामुळे किंवा चीनमध्ये लोकशाही नसल्यामुळे तिथे आतमध्ये काय झालं ते कळायला मार्ग नाहीत पण मागच्या पंचेचाळीस सालापासून आत्तापर्यंत म्हणजे मागच्या सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये दोन तीन वेळा तरी अमेरिकेने आणि ब्रिटननी अण्वस्त्र वापरायचा विचार केला होता एकदा निक्सननी विचार केला होता व्हिएतनाममध्ये एक अण्वस्त्र वापरायचं म्हणून पण व्हिएतनाममध्ये निक्सननी विचार केला होता पण त्यावेळेला हेनरी किसिंजर हे त्यांचे मुख्य राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होते हेनरी किसिंजर आणि त्यांची जी टीम होती ह्यांनी निक्सनना परावृत्त केलं तर त्याच्यामुळे निक्सननी तो विचार करून देखील यंत्रणा अशी होती की ते या विरुद्ध दुसरं एक उदाहरण आहे की आयसन हॉवर यांचे काही जनरल होते त्यांना वापरायचं होतं पण त्यांना आयसन हॉवर ह्यांनी परावृत्त केलं म्हणजे एका एक स्थिती अशी आहे की जिथे राष्ट्राध्यक्षांना अणुवस्त्र वापरायचं होतं आणि त्यांच्या यंत्रणेनी त्यांना परावृत्त केलं दुसऱ्याच्यामध्ये यंत्रणेला वापरायचं होतं पण राष्ट्राध्यक्षांनी परावृत्त केलं आता हे अमेरिकेत किंवा मार्गेट थॅचर यांनी <coughs> पण अर्जेंटिनावरती न्यूक्लिअर बॉम्ब टाकायचा विचार केला होता ज्या वेळेला मालविनाचं म्हणजे फॉकलंडचं युद्ध झालं ब्याऐंशी त्र्याऐंशी साली तेव्हाची गोष्ट <coughs> तर हे जे सगळं जे झालं म्हणजे आपण म्हणतो की मागची पंच्याहत्तर वर्ष शांतता आहे कुणी अण्वस्त्र वापरली नाही म्हणून वापरली जाणार नाहीत हा हे म्हणजे हे खोटं आहे कारण असे इतिहासामध्ये काही वेळ होऊन गेली होती की काही काही यंत्रणांनी ह्याच्यावरती विचार केला होता आणि अमेरिका आणि ब्रिटनशी काय होता की तिथे मीडिया आहे तिथे लोकशाही आहे किती म्हटलं तरी पत्रकार तुमच्यासारखे कायम बातमी शोधत असतात आणि अंतर्गत बातमी तर जास्त शोधत असतात इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्ट करण्यात तुम्हाला मजा वाटते तर त्यामुळे त्या इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्टमुळे हे काही काही गोष्टी ह्या बाहेर आल्या आहेत पण चीनमध्ये तर ते शक्य नाही आहे रशियामध्ये शक्य नाही तर आता रशियाने कधी कुठल्या पूर्वीच्या नेत्यांनी म्हणजे पुटिननी म्हणा अलीकडे किंवा ब्रेझननी म्हणा किंवा चीनमध्ये पण कोणी काही नेत्यांनी असं जर का विचार केला तर आपल्याला कळायला मार्ग नाही आहे पण जर का ह्यांनी केलं असेल तर त्यांनी पण केला असणार कधी ना कधीतरी पण झाला नाही ह्याचं कारण यंत्रणेनी ते थांबवलं पण ह्याचा अर्थ हे किती वर्ष चालू राहील म्हणजे तुम्ही नवीन नवीन शस्त्रास्त्र बनवतायत ती तुम्ही मॉडर्नाईज करतायत ती जास्तीत जास्त ऑटोनॉमस करतायत म्हणजे माणसाचा त्याच्यावरचा जो कंट्रोल आहे त्याच्यावरचं ते नियंत्रण आहे ते तुम्ही काढून टाकताय आणि तुमची फक्त एक आशा आहे की आत्तापर्यंत कोणी वापरलं नाही म्हणून पुढच्या पंचवीस वर्षात कोणी वापरणार नाही आहे पण मला का ते काय खात्रीदायक वाटत नाही कारण चुकी होऊ शकते आणि जेवढं तुम्ही कृत्रिम प्रज्ञेच्या किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या हे देतात तेवढी यंत्राकडनं पण चुकी होऊ शकते मानवाकडनं जरी चुकीने झाली तरी तर असं असं ही अशा ह्या धोक्याच्या सावटाखाली आपण आहोत पण आपल्याला काही त्याची परवा नाही आहे सर्वसामान्य माणसांना कारण आपल्याला इतर खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत एखाद्या नटीने लग्नामध्ये कुठले कपडे घातले होते हे आपल्याला आपला संपूर्ण मानवाच्या संपूर्ण सृष्टीच्या समर्पणापेक्षा जास्त महत्त्वाची गोष्ट वाटते <laughs> आज सोशल मीडिया वगैरे वगैरे अशा <laughs> गोष्टी पसरतात आणि त्या जास्त महत्त्वाच्या असतात परंतु जानेवारीमध्ये पाच देशांनी कमिटमेंट केली जगाला ती कोणाला महत्वाची वाटली नाही त्याच्यावरती सोशल मीडियात तुम्हाला एक वाक्य देखील दिसणार नाही मला मला खरं तर एक प्रश्न हाही विचार आहे खरं तर की त्याचं निमित्त काय होऊ शकेल म्हणजे कोणी म्हणतं पाणी पाण्याच्यामुळं युद्ध होईल कोणी म्हणतं तेल एनर्जी याच्यामुळं होईल कदाचित महत्वाकांक्षा कुठले तरी इगो याच्यामुळं अर्थात त्याच्याकडं जाण्यापूर्वी ह्या सगळ्या विषयांमध्ये खूप तरुण वयापासून तुम्ही ॲक्च्युली त्यामध्ये आहात घुसलेले तुमचं बॅकग्राऊंड जे आहे ते कॉमर्सचं आहे तर डोंबिवलीमध्ये तुम्ही जन्मलेले शिकलेले प्राथमिक सगळं तुमचं शिक्षण तिथं झालं तर ह्या दोन टोकांचं एकमेकांशी जोडणं जे आहे की डोंबिवलीच्या शाळेमध्ये शिकलेला विद्यार्थी कॉमर्सचा ग्रॅज्युएट झालेला विद्यार्थी आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक म्हणून खूप तरुण वयामध्ये एस्टॅब्लिश होतो हे नेमकं काय झालं कसं झालं मी माझं एक पुस्तक आहे एका दिशेचा शोध त्या पुस्तकात मी म्हटलेलं आहे की नियती आणि निश्चय यांच्या गुणाकारातून निर्मिती होत असते आणि माझ्या बाबतीत तसं झालं मी लहानपणापासून का कोणा स्टॉक पण नियतीचा कानोसा घेत राहिलो तर मी ज्या वेळेला लहान होतो त्यावेळेला डोंबलीतल्या चाळीत मी राहत होतो Hmm. आणि सगळ्या चाळी असतात तशा मुंबईतल्या चाळी थोड्या वेगळ्या आहेत डोंगरीतल्या चाळी वेगळ्या म्हणजे त्यांच्या खूप खूप मजली नसतात त्या आणि आम्ही ते तळबजल्यावरती त्या चाळीत आमचं घर होतं आणि त्यावेळेला म्हणजे एकोणीसशे सत्तर पंच्याहत्तरची गोष्ट नॉईज पोल्युशन एवढं नव्हतं वगैरे तर ती विमानं जायची वरतून तर त्याचा आवाज खालती यायचा आणि विमानाचा आवाज आला की मी सारखा मी घरातून जायचो आणि विमानाकडे पाहत राहायचो आणि मला असं वाटायचं की हे विमान मला साथ देते मला ते साथ मला हे मला बोलवते मी त्याला सात आठ वर्षाचा होतो त्याच्यामुळे मला त्या पुढे विमान बोलवते म्हणजे काय हे मला कळायला मार्ग नव्हता तो मला वाटलं कदाचित मी फ्लाईट पर्सन बनेन किंवा कदाचित पायलट बनेन किंवा कदाचित काय माहिती आहे असंच म्हणजे त्याला बुद्धी तेवढंच पायलट पाय फ्लाईट पर्सर पाय खरं पहिल्यांदा पायलट वाटलं पण माझं गणित गणित खूप कच्चं होतं तर मला कोणीतरी सांगितलं अरे तुझं गणित कच्च आहे तू ढड्डू आहेस एकदम गणितामध्ये तुला कोणी पायलट वगैरे बनवणार नाही पायलट बनवायचं असं पहिल्यांदा गणित खूप चांगलं लागतं म्हणून तर मी म्हटलं की पायलटचा चान्स नाही म्हटलं ना पायलट नाही तर नाही तर पर्सर बनू आपल्याला काय आपल्याला तर फिरायचं तर आहे मला कळलं नाही की मी पॅसेंजर बनेन म्हणून पण तर तर त्याच्यानंतर अशा काही छोट्या छोट्या गोष्टी होत राहिल्या तर मी शाळेमध्ये होतं पाचवीत होतो म्हणजे दहा वर्षाचं होतं त्यावेळेला स्थानिक लायन्स क्लबनी एकोणीसशे एकोणसत्तर साली चंद्रावरती मानवाने पहिलं पाऊल ठेवलं तर चंद्रावरचं मानवाचं पहिलं पाऊल ह्या विषयावरती त्यांनी एक स्पर्धा बनवली होती स्क्रॅप बुक कॉम्पिटिशन तर त्यात मी भाग घेतला तर मग मला अवकाश शास्त्र निर्णाय देश त्यांची वैज्ञानिक प्रगती असं म्हणजे आकर्षण वाढतं आणि वय हाव होतं त्यावेळेला म्हणजे तेव्हापासून ते वेगा 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 मला असं त्या वेगळ्या वेगळ्या गोष्टींकडे मी आणि मला सारखं वाटायचं की मला कुणीतरी बोलवते कोणीतरी सांगतं आहे काहीतरी कुठली तरी अदृश्य असं एक म्हणजे एक असं काहीतरी माझा इंटरनल इनर व्हॉईस ज्याला म्हणतात तो असं मला सारखा सांगत होता आणि म्हणून मी वेगवेगळ्या देशांचा अभ्यास करायला लागलो आता मी जायचो डुंबलीच्या शाळेमध्ये टिळकनगर विद्यामंदिर मराठीमध्ये शिक्षण शाळेमध्ये इतिहास भूगोल हे विषय होते तिथेच जेवढं शिकायला मिळायचं तेवढं आता ह्यापुलीकडे कसं मिळणार तर एकदा एक योगायोग झाला मी हँगिंग गार्डनला गेलो होतो बघायला हँगिंग गार्डन कशी असते मुंबईतली हँगिंग गार्डन मलबारीलवरती तर मी बघायला गेलो होतो माझ्या आत्या राहायची त्यावेळेला ऑफेर हाऊसला तर आत्याकडे मी सुटीसाठी राहायला गेलो होतो तर तिकडनं संध्याकाळी एक हँगिंग गार्डनला गेलो आणि तर मला संध्याकाळी घड्याळ वगैरे नव्हतं माझ्याकडे काही काय ऐकतच नव्हती घड्याळ घेण्याचे एवढे लहान व्हायेत तर मला वेळ पाहिजे होती तर समोरून एक जर्मन माणूस आला म्हणजे तो जर्मन आहे नंतर कळलं तर त्याला मी विचारलं वॉट टाईम इज इट प्लीज तर त्याने मला सांगितलं वेळ किती होती सात होती संध्याकाळची नंतर मी त्याला विचारलं व्हेर यू फ्रॉम तो म्हणाला आय एम फ्रॉम जर्मनी मग मी त्याशी गप्पा मारला मग मी त्याला जर्मनीमध्ये कसं असतं हे ते वगैरे थोडं विचारलं नंतर मला कळलं की ही चांगली आहे की परदेशी प्रवाशांबरोबर गप्पा मारून आपण आपली भाषा म्हणजे इंग्रजी भाषा आणि ज्ञान सामान्य ज्ञान ह्या दोन्ही गोष्टी आपण सुधरू शक सुधरवू शकतो पण मी दुसऱ्यापासून हँगिंग गार्डनला जायला सुरुवात केली आणि त्यापासून वेळेची जरी म्हणजे काही गरज नसली तर मी उगाच प्रत्येकाला थांबून विचारायचो व्हॉट टाईम इज इट प्लीज अच्छा अच्छा फोर ओ क्लॉक ओके ओके वेर आर यू फ्रॉम स्वित्झर्लंड अच्छा व्हॉट इज द कॅपिटल ऑफ स्वित्झर्लंड बर्न ओके ओके व्हॉट इज दर इन बर्न ओके ओके असं मग असं मी सुरुवात केलं असं करून मी रस्त्यावरती मी शिकलो सर्व हे hmm. uh, hey, सामान्य ज्ञान hmm. अक्षरच्या हँगिंग गार्डनच्या गार्डनमध्ये hmm. मी रस्त्यामध्ये मी हे शिकलो आणि तिथे मी इंग्रजी इंग्रजी पण शिकलो बोलायला आणि तिथे मी निरनिळा देशांचं ज्ञान मग त्याच्यातून मग वाढत गेले आणि मग मी कॉलेजमध्ये आलो मग मी ते संघटितपणे ते करायला सुरुवात तुम्हाला त्यावेळेला तुम्ही कॉमर्सला कसे काय गेलात कॉमर्सला गेलो म्हणे काय मला आर्ट्सला जाण्याची इच्छा होती आणि मला वाटायचं की आर्ट्सला जाऊया इतिहास शिकूया भूगोल शिकया भाषा शिकूया पण बाबांचा आग्रह होता की आय आय टीला गेलं पाहिजे कारण दुर्दैवाने मार्क खूप चांगले मिळाले hmm. तर ते म्हणाले की आज चांगले मार्क मिळाले तर सायन्सला त्यातल्या त्यात आय आय टीला किंवा मेडिकलला जायचं वाईट मार्क मिळाले तर आर्टला जायचं मग तुझ्यासारख्या हुशार मुलाने सायन्सला जायला पाहिजे आजी आणि बाबांची जरूरची भांडणं hmm. मग आते आली ऑपेरापासून मग तर भांडण सोडवायचं कसं म्हणून कॉम्प्रोमाइज कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन त्यापासून सुरू झालं मग कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन म्हणून मधला मार्ग म्हणून कॉमर्स मग मी ठरवलं की कॉमर्स शिकायला सोपा विषय आहे तर आपण शिकायला म्हणून अधिकृत कॉमर्सला जाऊया आणि साईड बाय साईड हे बाकीचे माझे जे, जे आवडीचे विषय हो त्याचा अभ्यास खाजगीपणे सुरू करूया म्हणून असं करून मी सिडनॅम कॉमर्सला गेलो त्यावेळेला सिडनॅमचं म्हणजे एक एक प्रतिष्ठित आणि चांगल्या दर्जाचं कॉलेज जायचं तर असं ते असं ते झालं पण योगायोग कसा असतो बघा मी सिडनॅमला गेलो तिथे माझ्या वर्गात एक मुलगी होती तिचं नाव होतं माधवी कोटेच्या आणि तिची पहिल्याच वर्षात पहिल्या महिन्यातच भेट झाली तर ही माधवी खूप श्रीमंत घरातली खूप हाय फाय स्टायलिश कपडे वगैरे घालणारी अशी ती होती आणि तिने मला म्हटलं की अरे तू मराठी क आहेस ना तुला सगळी मराठी बोलणारी मुलं ओळखतात ना म्हटलं हो तिने मी सी आरच्या इलेक्शनला उभी आहे तर सगळ्या मराठी मुलांना सांग ना मला मदत त्याला मात आता मराठी मुलासाठी लाजरू लाजरी वगैरे होती त्यानं म्हटलं अरे ही मुलगी सांगते तिला मत दे आपण देऊ आपल्याला बाकी कोणी विचारतच नाही आहे ही एकटी देऊन विचारून तरी गेली म्हणून तर आम्ही सगळ्यांनी तिला मतं दिली त्यांनी केवळ विचारलं म्हणून मग ती माधवी निवडून आली त्यातल्या माधवीला तर बायाबद्दल एक काहीतरी एक ऋणी असल्यासारखं असं वाटायचं म्हणून ती मला दरवेळेला भेटायची आणि संदीप संदीप आणि ती अशी म्हणायची पण आमच्याकडे बोलण्यासारखं काहीच कॉमन असा विषय नव्हता आणि पण जे पहिल्या वर्षापासून चौथ्या वर्षापर्यंत ती कायम मला भेटून बोलायची आणि तिच्याबरोबर कोणी इतर विद्यार्थी असतील तर त्यांची ओळख करून द्यायची पण विषय नसल्यामुळे हा यावरूच्या पलीकडे आम्ही कधी गेलोच नाही एकदा मी बी बीकॉमच्या शेवटच्या वर्षाला असताना परीक्षेच्या पंधरा दिवस आधी लायब्ररीमध्ये कॉलेजच्या सिडनमच्या याच्यामध्ये अभ्यासाला गेलो होतो तर समोरून एक माधवी आली आणि माधवीबरोबर एक मुलगा होता आणि ती म्हणाली संदीप संदीप कमकम मीट माय बॉयफ्रेंड आझम म्हणून तिने तिच्या बॉयफ्रेंडशी ओळख करून दिली तर ते मी त्याला म्हटलं आझम म्हटलं तू पण सि बघितलं नाही तुला कधी सिडनामध्ये तो ना नाही 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 आहे मी ऑक्सफर्डला शिकायला म्हणून तर मी म्हटलं ऑक्सफर्ड ला कसं जायचं म्हणून तर माधवी तो तो मला काय सांगायला लागला तर ते माधवी त्याला म्हणाली ना नाही वेट वन सेकंड आणि मग माधवीने तिला त्याला पार्श्वभूमी सांगितली सांगितलं की संदीप डोंगलीतून येतो आणि तो खूप अभ्यासू वगैरे आहे पण त्याच्या काय ओळखी वगैरे नाही आहे तर इथे कुठे ओळखी वशिला वगैरे अशा गोष्टी चालणार नाही तर असा कुठला मार्ग असेल तर सांग तर तो आज म्हणाला हा असा एक मार्ग आहे की अशी स्कॉलरशिप आणि तिने सांगितलं ह्याला स्कॉलरशिपची गरज आहे तो स्कॉलरशिपशिवाय जाऊ शकणार नाही आणि तर तो, तो, तो म्हणाला पूर्णपणे सगळंच्या सगळं तुमच्या गरजा भागवणारी एकच स्कॉलरशिप आहे आणि त्या स्कॉलरशिपचं वैशिष्ट्य असं आहे की त्याची निवड देशामध्ये होत नाही तर ती डायरेक्ट ऑक्सफर्डमध्ये होते तर त्यामुळे त्या दे तुमच्या देशातले लोक त्याच्यावरती काहीही इन्फ्लुएन्स आणू शकत नाही म्हणजे तुझ्या जे दुसरा कॅन्डिडेट तिसरा कॅन्डिडेट तर ऑक्सफर्डातल्या लोकांना कोणी माहिती नाही त्यांना जगातल्या शंभर दोनशे देशातून अर्ज येतात तर ते काय सगळीकडे ते निपक्षपणे पाहतात असा एकच मार्ग आहे पण तो खर्च मार्ग आहे कारण संपूर्ण जगभर तुम्ही स्पर्धेमध्ये असता बाकीचे सगळे कुठले जे मार्ग आहेत ते काय इथली स्थानिक स्पर्धा असते तर म्हटलं नाही मी तिकडे अर्ज करीन तर म्हणाला ठीक आहे तर त्यांनी तुम्हाला कुठे अर्ज करायचा त्याचा पत्ता दिला आणि आमच्याकडे हातामध्ये कागद पेन पण नव्हतं काही तर मी तो आ, 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 पत्ता जो होता तो लक्षात ठेवला डो डोक्यामध्ये दरम्यानच्या काळामध्ये मी एक विचार केला की त्यावेळेची जी जागतिक आर्थिक व्यवस्था होती ती आर्थिक चा जो जो पाया होता तो फ्लेक्झिबल रेट फिक्स रेट अशी डिबेट चालू होती तर त्याच्याऐवजी मी जागतिक आर्थिक व्यवस्थेला नवीन एक दिशा दाखवण्यासाठी दिशा देण्यासाठी एक लेख लिहिला आणि तो साधा फायनान्शियल एक्सप्रेसमध्ये स्थानिक छापला पण त्यानंतर मला जे आर डी टाटांच्या अध्यक्षेखाली एक समिती होती तर त्या समितीने मी त्यांना तो लेख पाठवला होता आणि त्यांनी मला स्पेनला बोलवलं Oh. आणि तिथे मी तो लेख फायनान्शियल एक्सप्रेस तो साधा तो लेख होता तो मी तिथे सादर केला आणि त्याला आंतरराष्ट्रीय महत्त्व मिळायला लागलं आणि त्यानंतर मी तो लेख त्याच्या फोटोकॉपी काढून म्हणजे माझ्याकडे तर फोटोकॉपी करण्याचे पण पैसे नव्हते पण एक बाबांचे एक मित्र होते ते हिंदुस्थान लेव्हरमध्ये काम करायचे तर तिथे त्यांना फक्त फोटोकॉपी करून मिळायची हिंदुस्थान लेवरमध्ये मग आम्ही ते हिंदुस्थान लेवरमधून ते मला त्यांनी फोटोकॉपी आणून दिल्या आणि मग मी ते जगातल्या अनेक नेत्यांना तो लेख पाठवला हो तर झालं काय की वर्ल्ड बँकेचे त्यावेळेला अध्यक्ष होते रॉबर्ट मॅकनमारा तर रॉबर्ट मॅकनमारांना तो आवडला आणि त्यांनी त्याच्या कॉपीज करून संपूर्ण वर्ल्ड बँकेमध्ये तो लेख पचवला आणि वयम हां माझं वीस होत आणि रॉबर्ट मॅकनमारांनी मला पत्र पाठवलं की मी तो जागतिक बँकेमध्ये मी सर्क्युलेट केलेला आहे तर नंतरबाया डोक्यात आला की मी तो रॉबर्ट मॅकनवारांच्या पत्राची फोटो कॉपी आणि तो लेख मी ओपेक त्याला ओपेक खूप पॉवरफुल होता कारण तेलाचे भाव वाढलेले होते ऑर्गनायझेशन पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज त्याच्या महासचिवांना मी तो लेख पाठवला आणि त्यांना सांगितलं की जागतिक बँकेच्या जा अध्यक्षांनी तो सर्क्युलेट केला तर त्यांनी पण तो सर्क्युलेट केला आणि त्यांनी पण मला पत्र पाठवलं मग मी मग बाकी ज्यांना सांगितले की जागतिक बँकेने पण सर्क्युलेट केलं आहे ओपेकनी पण सर्क्युलेट केला आता मी विचार करा असं करत करत तो जग सगळीकडे तो लेख पसरला जगभर तर ज्या वेळेला मला बी कॉम झाल्यानंतर मी एम कॉम केल्यानंतर म्हटलं आपण आता पुढच्या शिक्षणासाठी कुठेतरी आपल्याला आंतरराष्ट्रीय एक्सपोजर मिळालं पाहिजे पैसे तर नाहीत खिशामध्ये करायचं काय मग मला अचानक आठवण झाली माधवी hmm. माधवीचा बॉयफ्रेंड आझम आझमनी सांगितलं होतं की जगात एकच फक्त अशी ती स्कॉलरशिप आहे ऑक्सफर्डला जाण्यासाठी आणि त्याचं निवड अमुक अमुक ठिकाणी होते तिथे तू अप्लाय केलं तर तू आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतलास तर काही स्कोप आहे म्हणजे तिथे कोणी मॅनिप्युलेट करणार नाही तर मी त्यांना तिथे अर्ज केला आणि त्यांना मी ही सगळी फाईल पाठवली की जागतिक बँकेच्या जाग, अध्यक्षांपासून सगळीकडे सगळ्यांनी सगळे जग तर त्यांनी ताबडतोब स्कॉलरशिप दिली मला <laughs> ते म्हणाले की आमच्याकडे अनेक प्रकारचे विद्यार्थी होऊन गेले ते स्टुडंट युनियनचे नेते असतात काही गायक असतात काही इतर प्रकारचे स्पोर्ट्समन असतात काही नॅशनल स्पोर्ट्स टीममध्ये असतात पण जागतिक बँकेपासून पासून युरोपियन युनियनपर्यंत सगळ्यांना हादर असं कोणी विद्यार्थीच नाही येऊन केला म्हणून त्यांनी मला स्कॉलरशिप दिली नंतर थोड्या वेळाने त्यांनी सांगितलं की नाही पण आम्ही ती स्कॉलरशिप देणार नाही मग मी रडायला लागलो मी म्हटलं काय झालं तर मग तो आझम आला होता मुंबईमध्ये तर आझमला विचारलं तर आझमने सांगितलं मी तुला माहिती काढून देतो की काय झालं म्हणून मला आझमने सांगितलं की ते म्हणतं तू ओव्हर क्वालिफाईड आहेस तर तुला शिक्षणाची काही गरज नाही आहे कारण सगळे जागतिक नाही तुझं तुझा ऐकताहेत तर व्हॉट इज रॉंग विथ मी ह्या विषयावर मी एक निबंध दिलेला आणि मी ऑक्सफर्डला पाठवला की माझ्यातल्या कमतर कमतरता आणि मला शिक्षणाची ऑक्सफर्डच्या काय गरज आहे म्हणून मी माझ्यातल्या कमतरता माय विकनेसेस व्हॉट इज रॉंग विथ मी असा निबंध मी ऑक्सफोर्डला पाठवला आणि त्या निबंधाच्या आधारे मला ऑक्सफोर्डला पूर्ण शिष्यवृत्ती मिळाली मी खिशात दोनशे रुपये घेऊन गेलो होतो बरोबर मला आठवते त्याने मला एअरपोर्टपासून ऑक्सफर्डपर्यंत जायला ह्याचे पण पैसे नाहीत ट्रेनचे वगैरे म्हणून त्यांनी मला एक कार पाठवली विद्यार्थ्यांना पाठ घेऊन आणि चालवत आहे हे एक्क्याऐंशी अच्छा मग मी एक्क्याऐंशी ते त्र्याऐंशी ऑक्सफर्डमध्ये होतो आणि तिथे ऑक्सफर्डमध्ये असताना एकीकडे माझं शिक्षण चालू होतं दुसरीकडे ह्या लेखावरती सगळीकडे चर्चा चालू होती तुम्हाला बऱ्याच देशांच्या संसदेमध्ये एक बोलायला आमंत्रण यायला लागली तर मी मी आठवडाभर विद्यार्थी म्हणून अभ्यास करायचो कधी डच संसदेमध्ये बोलवलं नेदरलँडच्या तिकडे जायचो कधी स्वीडनच्या संसदेमध्ये बोललं तिकडे जायचो तर असं मी जायचो आणि यायचो तर असं सगळं ते चालू होतं तर अशा ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये माझ्या अनेक देशांच्या पंतप्रधानांची ओळख झाली तर त्यावेळेला जगातल्या अनेक पंतप्रधानांची एक बैठक भरली होती आणि त्यावेळेला माझं ऑक्सफर्डचं शिक्षण संपत आलं तर ओला उल्स्टेन नावाचे स्वीडनचे पंतप्रधान होते तर त्यांना या संमेलनामध्ये इंदिरा गांधी भेटल्या तर ओला ओस्टनना वाटलं जगातले सगळे पंतप्रधान मला ओळखतात म्हणजे भारताचे पंतप्रधान पण मला ओळखत असतील पण त्यांचा माझा कधी संबंध झाला नाही तर त्यांनी सांगितलं इंदिरा गांधींना की मी संदीप वासलेकरना ओळखतो म्हणून <laughs> <laughs> इंदिरा गांधी म्हणा का <laughs> कोण संदीप कोण वाचलेकर काय माहिती नाही मग त्यांनी इंदिरा गांधींना सगळी स्टोरी सांगितली की असं असं ऑक्सफर्डचा विद्यार्थी आहे तो त्यांनी ते संपूर्ण जागेत बाकी बा एनिवे ते माझा प्रस्ताव काही कुठे कोणी मान्य केला नाही शेवटी तो पण मला अनुभव खूप मिळाला मग त्यांनी मला ओलाहोस्टन मला ते सारखे भेटायचे मग त्यांनी मला लंडनला भेटवले त्यांना सांगितलं अरे म्हणा मला तुझ्या पंतप्रधान भेटल्या त्या तुला ओळखत नाहीत पण मीच त्यांना तुझ्याबद्दल सगळी माहिती सांगितली तर त्या म्हणाले तू त्यांना पत्र पाठव त्या पंतप्रधानाने त्या तुला पाठवणार नाहीत एक प्रोटोकॉल म्हणून तू त्यांना पाठव तर तु� त्यांना आनंद होईल जरा एक भारतीय विद्यार्थी ऑक्सफर्डचा असं काही करतो आहे म्हणून तर मी इंदिरा गांधींना पत्र पाठवलं आणि त्यात थोडा आगाऊपणा केला म्हटलं तुमचं जर सगळं जर आता कारभार आहे तो खूप व्यवस्थित नाही आहे पण तुम्हाला माझ्यासारख्या सल्लागार मिळेल तर संपूर्ण देशाचं कल्याण होईल म्हणून तर इंदिरा गांधींनी मला हाती पत्र पाठवलं की शिक्षण पूर्ण होत असेल भारतात याचा विचार असेल तर याने मला भेटा म्हणून तर मी आलो आणि इंदिरा गांधींना भेटलो पंतप्रधानांच्या कार्यालयात आणि त्यांची बराच वेळ भेट घेतली आणि मी बसतो त्यांच्याबरोबर आणि मग मी परत आलो मला काही दिवसांनी जी के मुपनार ह्यांचं पत्र आलं तर त्यावेळेला ते काँग्रेस पार्टीचे से, जनरल सेक्रेटरी होते तर ते म्हणे तुम्ही पंतप्रधानांची भेट घेतली तुम्हाला पक्षात वगैरे यायचं आहे का राजकारणात तर मी घाबरलोच एकदम म्हटलं बाबा राजकारण वगैरे काही नको म्हणून मी ते, ते था था तो मार्ग तिथेच सोडला पण राजकारणात तर जायचं नाही पण सरकारी धोरणांवरती तर परिणाम करायचा मग कसं काय करायचं तर त्यावेळेला भारतामध्ये थिंकटँक ही एक नवीन कल्पना आली होती आणि भारतातला पहिला टँक म्हणजे सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च तर त्या सेंटर फॉर पॉलिसी रिसर्चला जायचं म्हणे काय की तेथे ते क ते फक्त सिनियर लोकांना घ्यायचे की जे खूप मोठे प्रोफेसर आहेत किंवा म्हणजे इंडियन एक्सप्रेस ग्रुपचे वी जी वर्गीस की जे ऑलरेडी प संपादक होऊन गेले होते म्हणजे असे सिनियर लोकांना ते घ्यायचे किंवा सनदी अधिकारी मोठे तर त्यांना मी सांगितलं तुम्ही मला ज्युनियरमध्ये ज्युनियर पोझिशन असेल ते द्या म्हणून तर असं मी त्यांना करू होते डायरेक्टर त्यांना मी ते पत्र लिहिलं मग ते म्हणाले येऊन तर खरा तू याकडे काय नवीन कल्पना आहेत का तर मी थोडीफार पूर्वतयारी करून गेलो तर मी बघितलं त्यावेळेला सार्क ह्या विषयावरती खूप चर्चा चालली होती म्हटलं म्हटलं हे सार्क कसं मजबूत बनवायचं ह्याच्याबद्दल माझ्याकडे कल्पना आहेत म्हणून मग त्यांना आवडली ते मग ते म्हणाले तो ज्युनियरमधली ज्युनियर पोझिशन मी देतो तू रिसर्च अगदी ज्युनियर असिस्टंट म्हणून तर मी ती घेतली आणि तिथून माझा थिंगटँगचा प्रवास सुरू झाला सर असं म्हणतात की म्हणजे आतापासून गेल्या दहा वर्षामध्ये ऐकलेलं एक वाक्य आहे की तिसरं महायुद्ध झालं तर त्याच्यामध्ये पाणी हा खूप महत्वाचा फॅक्टर असू शकतो तर जगामध्ये पाणी हा मुद्दा सध्या किती महत्वाचा ठरतो आणि रिवर पॉलिटिक्स कसं आहे जगाचं माझं जर आंतरराष्ट्रीय जलसंबंध पाण्याचे जे संबंध आहेत त्यामध्ये मी मागचे जवळजवळ बारा वर्ष गुंतून आहे आणि मी बऱ्याच देशांमध्ये पाण्यांवरून बोलणी पण केलेली आहेत म्हणजे मी इराक आणि तुर्कस्तान ह्यांच्यामध्ये करार घडवून आणलेला आहे इजिप्त आणि इथोपिया ह्यांच्यात करार घडवून आणण्याचा प्रयत्न केला पण तो फसला त्यात मला यश आलं नाही पण मी युनोमध्ये युनोच्या सुरक्षा परिषदेमध्ये पहिल्यांदा पाण्याचा प्रश्न मी आणला आणि मी एक साधा नागरिक आहे माझ्याकडे कुठलेही मी कधी मिनिस्टर नव्हतो कुठली पोझिशन नाही असं असून आस देखील मला युनोने युनोच्या सिक्युरिटी काउन्सिलला ॲड्रेस करायला बोलवलं होतं आणि ते पाणी ह्या विषयावरतीच आणि पाणी आणि युद्ध ह्यांचे संबंध ह्या विषयावरतीच तर हा सगळा अनुभव हाताशी धरून मी खात्री सांगतो की पाण्यावरून युद्ध होणार नाही जागतिक महायुद्ध होणार नाही पाण्यावरून युद्ध होतील पण खूप मोठं महायुद्ध होईल असं जे होतं ते होणार नाही आणि ह्याचं कारण असं कारण मागचे एक वर्ष ही लोकांना भीती होती की पाण्यावरून जागतिक महायुद्ध होऊ शकतं आणि ह्याची जाणीव खूप मोठ्या प्रमाणात जगभर झाली आणि मागचे दहा वर्ष अनेक लोकांनी असं होऊ नये म्हणून खूप प्रयत्न केले त्यामध्ये माझा एक छोटासा खारीचा वाट आहे मी काय फार मोठं केलेलं नाही आहे जे केलं त्याचा थोडाफार परिणाम झाला छोट पण माझ्यापेक्षा खूप मोठ्या प्रमाणात असे अनेक लोकांनी मागच्या दहा वर्षामध्ये खूप प्रयत्न केले आणि ह्या सर्व प्रयत्नांचा परिणाम म्हणजे एक चांगला परिणाम म्हणून आता जगातल्या बहुतेक संपूर्ण जे पाण्यावरून जे संघर्ष चालू होते त्यापैकी एक इथि इथोफिया सोडला तर बाकी सगळे संघर्ष मिटलेले आहेत आता कुठेही पाण्यावरून असे संघर्ष असे नाही आहेत की जिथे होऊ शकतात वादा वाद आहेत वाद आणि संघर्षाच्यामध्ये फरक करतो वाद म्हणजे तसा भारत आणि बांगलादेशमध्ये पण तिस्ता नदीच्या ह्याच्यावरून वाद आहे पण वादावरून त्याचं संघर्षामध्ये कधी क रूपांतर होणार नाही वाद असे खूप आहेत पण संघर्ष फक्त इजिप्त इथोपिया ह्या दोघांमध्येच आहे आणि तो एक सोडला तर आता बरेचसे संघर्ष संपुष्टात आलेले आहेत इतकंच काय की आता इस्रायल आणि जॉर्डन इस्रायल आणि पॅलेस्टाईन ह्यांच्यामध्ये सहकार्य सुरू झालेलं आहे तर्की आनी, तुर्की आणि तुर्की आणि इराकमध्ये जो माझा साथ होता त्यांच्यामध्ये सहकार्य सुरू झालेलं आहे चीन आणि व्हिएतनाम ह्यांच्यामध्ये में सहकार्य सुरू झालेलं आहे तर असे बऱ्याच ठिकाणी सहकार्य सुरू झालेलं आहे आणि ह्यामध्ये ह्याचं कारण एवढंच की मागच्या दहा वर्षामध्ये काही सुमारे एक काहीशे लोकांनी खूप अतोनात प्रयत्न केले आणि एकत्र येऊन सकारात्मक दृष्टीने प्रयत्न केले आणि त्यामध्ये स्पर्धात्मक भावना पुढे कुठेच नव्हती सर्वांनीच खरोखर प्रयत्न केले जगातल्या वेगवेगळ्या देशातून वेगवेगळ्या खंडातून वेगवेगळ्या स्तरावरच्या लोकांनी येऊन प्रयत्न केले तर ह्याच्यामध्ये एक महायोग देखील स्थापन केला होता आ, ग्लोबल हाय लेवल पॅनल ऑन वॉटर अँड पीस तर त्याच्यामध्ये स्लोवेनियाचे एक राष्ट्रपती होते डनिलो टर्क म्हणून त्यांच्या अध्यक्षेखाली अध्यक्ष पदाखाली ह्या महायोग स्थापन केला होता आणि तो ह्या सगळ्या ह्याच्या केंद्रबंद केंद्रस्थानी होता ह्या प्रयत्नांच्या केंद्रस्थानी होता तर त्यामुळे पाण्यावरून आता संघर्ष होऊ शकेल पण म्हणजे वाद होऊ शकतील पण संघर्ष असा खूप मोठा होणार नाही इजिप्त इथोपियामध्ये जरी काही झालं तरी तो खूप पसरणार नाही तो तेवढापुरताच मदत दिला राहील आपण मागे ऊर्जेबद्दल देखील बोलतो ऊर्जेवरून देखील खूप मो ऊर्जेवरून देखील एवढा मोठा संघर्ष होऊ शकणार नाही पण एक शक्यता म्हणजे सव्वीस सव्वीस अकरा काय नाईन इलेव्हनच्या नंतर की इस्लामी देश आणि पाश्चात्य यांच्यामध्ये काहीतरी होईल असं आणि हा एक धोका म्हणजे एकूण जगामध्ये म्हणजे इस्लामी देशांच्याबद्दल आणि रिलिजियस जो एक इनटॉलरन्स वाढत चालला आहे आणि त्याच्यातनं जो एक सुप्तावस्थेत असलेला संघर्ष त्याचा कधी स्फोट होईल अशा प्रकारचे एक चित्र आहे तर जर झालं तर हे त्याचं कारण असू शकतं नाही आज पर, परिस्थिती अशी आहे की इस्लामिक देशांमध्ये देखील दुफळी पसरलेली आहे एका बाजूला सौदी अरेबिया युनायटेड अरब एमिरेट्स इन वगैरे असे देश आहेत दुसऱ्या बाजूला इराण आणि टर्की आता हे शेया आणि सुनी असा पण हा कॉन्फ्लिक्ट नाही आहे कारण तुर्की आ, सुनी देश आहे आणि तो इराण शेया आहे आणि तो इराणबरोबर आहे आणि हे बाकीचे सगळे सुनी देश आहेत तर एक तर त्यांची आपापसातली जी दुफळी आहे त्यातून खूप मोठा संघर्ष होऊ शकतो पण तो जागतिक स्तरावरती होणार नाही ह्यांच्यामध्ये सा, सा, स सौदी अरेबिया आणि इराण सध्या त्यांचे स सामंजस्याचे प्रयत्न चालू आहेत सध्या कारण ह्या सगळ्यांना आता कळलं की आपण खूप प्रमाणाच्या बाहेर गेलेलो आहोत म्हणून तुर्की आणि साऊदी अरेबियामध्ये पण आता सध्या सामंजस्याचे प्रयत्न चालू आहेत पण हे काय प्रयत्नामध्ये किती ते त्याला भरीव असे म्हणता येणार नाही आज जगामध्ये पर... इस्लाम पाश्चिमात्य विरुद्ध दे इस्लामिक देश असा असा संघर्ष होण्याची शक्यता कमी आहे इस्लाम विरोध आपल्याला म्हणजे अगदी वेगवेगळ्या देशांमध्ये आपल्याला तो बघायला मिळतोय तर याचा अंतिम परिणिती काय होईल नाही आता ह्याच्यामध्ये काय आहे की न पहिल्यांदा जो समाजामधला जो विरोध आहे आणि त्याची अंत्य त्याच्यामध्ये एक त्याच्याकडे बघणारी एक अजून एक छोटा मुद्दा म्हणजे इस्रायल आणि इराण ह्यांच्यामध्ये युद्ध होऊ शकतं आणि ते त्याचं अणुयुद्धामध्ये देखील रूपांतर होऊ शकतं म्हणजे अणुयुद्धामध्ये म्हणजे कसं तर इराणनी जो न्यूक्लिअर बॉम्ब बनवण्यासाठी जे अण्वस्त्र बनवण्यासाठी जे प्रयत्न चालू आहेत त्याच्यावरती एक दिवस इस्रायल अण्वस्त्रांनी हल्ला करू शकतं कारण ते अंडरग्राऊंड आहेत आणि ते साध्या बॉम्बनी ते एक, आ, सा त्याला काही होणार नाही म्हणून तो अण्वस्त्राचा वापर करून ते त्याच्यावरती हल्ला करू शकतात इस्रायलने जर त्याच्यावरती हल्ला केला तर लेबेनॉनमध्ये जे इराणचं जे पिल्लू म्हणता येईल हिजबुल्ला ही जी संघटना आहे हिजबुल्ला संघटनेकडे एक लाखाच्यावरती रॉकेट्स आहेत सध्या आणि इस्रायलच्या भोवती मिसाईल शिल्ड आहे पण ते मिसाईल शीडला जर काही एक लाख रॉकेट्स वापरली तर ते मिसाईल शीडला पे पेन्ट्रेट करून इस्रायलवरती हल्ला करू शकतात आणि इस्रायलमध्ये काय आहे की पाण्यासाठी डिसॅलिनेशनचे खूप प्लांट्स आहेत आणि न्यूक्लिअर प्लांट्स पण आहेत ह्याच्यावरती जर का हल्ला केला तर इस्रायलचेच न्यूक्लिअर प्लांटवरती क म्हणजे तिथे त्याच्यामध्ये अपघात घडून आणून इस्रायलमध्ये ते सगळं रेडिएशन पसरू शकतं आणि असं झालं तर संपूर्ण मध्यपर्यंत पसरू शकतं ही एक शक्यता टाळता येणार नाही आणि ही होऊ शकते पण पण हा वेगळा प्रश्न झाला तुमचा जो प्रश्न होता की इस्लामबद्दल जे इस्लाम विरोध जो आहे जो बऱ्याचशा देशांमध्ये जो पसरलेला आहे त्याच्यामध्ये समाजामध्ये समाजा हो एक तेढ निर्माण निर्माण होऊ शकते म्हणजे एक अमेरिकेत देखील कधी कधी काही काही भारतीय लोकांना पण त्रास होतो कारण त्यांना धर्म कळत नाही त्यांना वाटतं तुम्ही पाकिस्तानी आहात अरब आहात वगैरे असं कोणी त्याच्यामध्ये होऊ शकते परंतु मोठ्या प्रमाणात जर का युद्ध असेल तर ते देश इन्व्हॉल्व व्हायला पाहिजेत द स्टेट हॅज टू बी इन्वॉल्ड तसं कारण हे सगळेजण अमेरिकेचे अंकित आहेत साऊदी अरेबिया अमेरिकेचं अंकित आहे टर्की तुर्की नॉटोचा भाग आहे यु एई अमेरिकेचं अंकित आहे युद्ध करणार कोण पाश्चिमात्य देशांविरुद्ध त्यांच्या त्यांचे जे जसा इस्लाम विरोध जसा आहे पाश्चिमात्य देशात तसा मध्यपूर्वेतल्या देशांमधले जे इस्लामिक देश आहेत दे, मध्यपूर्वीच्या क्षेत्रामधले जे इस्लामिक आ, 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 दे hmm. देश आहेत तिथे पाश्चिमात्य देशांबद्दल देखील आकस आहे तर हा समाजामधला आकस झाला पण युद्ध कधी होतं ज्यावेळेला देश म्हणजे सरकार द hmm स्टेट वेळेला ते एकमेकांबरोबर युद्ध करायला तयार असतात तेव्हा होतात पण ते होण्याची शक्यता नाही कारण हे सगळे अंकित आहेत ते काय करणार नाहीत ते एकच अपवाद इराण म्हणून तर या सगळ्यांना इराणची भीती वाटते कारण इराणमध्ये म्हणजे एक जो देश आहे जो सरकार आहे जे जे रेझिम आहे त्याचा अमेरिकेवरती अविश्वास आहे आणि त्यात इस्रायल बाजूलाच आहे आता युद्धाचा विषय निघालाय आणि कट्ट्याच्या सुरुवातीला सुद्धा आपण जी सगळी पार्श्वभूमी सांगितली तो सगळा पट मांडला की आपण जरी किती नाही म्हटलं तरी कधी युद्ध छेडू शकतं म्हणजे अण्वस्त्राचा वापर होऊ शकतो तर ह्या सगळा पट बघता त्यातलं भारताचं स्थान काय आहे आणि आत्ता भारताचं जे जो दो धोरण आहे ते कितपत योग्य आहे म्हणजे सुरुवातीपासून इरिस्पेक्टिव्ह की सरकार कोणते हा मुद्दा नाही पण पहिल्यापासून भारताचं जे धोरण आपण अवलंबत आलेलो ते कितपत योग्य आहे ना आता भारताचं जे पहिल्यांदा जे भौगोलिक स्थान आहे त्याचा आपण विचार करू म्हणजे तुम्ही म्हणालात राजकीय किंवा आर्थिक स्थान पण जे भौगोलिक स्थान असं आहे की तुम्हाला एका बाजूला पाकिस्तान आहे एका बाजूला चीन आहे पाकिस्तानपासूनच थोडं पुढे गेलं की इराण इराक वगैरे हे सगळे देश आहेत आणि उजवीकडे बघितलं तुम्ही तर कोरिया काय फारसा लांब नाही आहे उत्तर कोरिया दक्षिण कोरिया दोन्ही जपान पण काय फारसा लांब नाही आहे त्यामुळे भारताचं भौगोलिक स्थान असं आहे की ज्याला इंग्रजी स्ट्रॅटेजिक म्हणतात असं प्रकारचं भारताचं भौगोलिक स्थान आहे आणि ह्या इकडे कुठेही युद्ध झालं तरी त्याचा भारतावरती कुठल्या ना कुठल्या मार्गाने परिणाम होईलच म्हणजे जर का चीन आणि जपानमध्ये युद्ध झालं तर भारत त्याच्यातून लांब राहू शकेल असं नाही आहे किंवा अफगाणिस्तानमध्ये जे युद्ध आहे त्याचा आपल्यावरती परिणाम झालेलाच आहे तर भौगोलिक स्थानच तुमचं एक पहिलं सुरुवातीचं असं आहे की क तुमच्यावरती काही ना काहीतरी का परिणाम होतो म्हणून भारताची भूमिका पहिल्यापासून आत्तापर्यंत अशी आहे की जास्तीत जास्त जमेल तेवढं न्यूट्रल राहायचं अलिप्त राहायचं अशी एक आहे तर पूर्वी नेहरूंच्या काळात त्याला अलिप्ततावाद असं नाव दिलं आणि त्याचं गौरव खूप गौरवपणे आपण त्याच्याकडे लोकांनी बघितलं आत्ताचं जे सरकार आहे त्याचं आणि जे पूर्वीचं सरकार आहे त्यांचे राजकीय मतभेद आहेत त्यामुळे त्यांना अलिप्ततावाद हा शब्द आवडत नाही आणि नेहरूंशी संबंधित असलेली ते, ते एक संज्ञा म्हणून ती त्यांना आवडत नाही पण जर का धोरण पाहिलं युक्रेनमधलं साधं तर ते अलिप्ततावादाचं धोरण आहे किंवा इतर देखील तुम्ही क बघितलेत क जे संघर्ष चालू आहेत सगळेपासून आपण आलिप्तच आहोत आपण कुठे सिरियातल्या युद्धाबद्दल आपण कधी काही बोलत नाहीत किंवा कधी काही प्रत्यक्ष करायला जात नाही कुठे थोडाफार निषेध इकडे तिकडे कधी कधी म्हणजे खूपच माणसांची जीवितहानी झाली तर आपण थोडाफार निषेध वगैरे करतो पण त्या पलीकडे आपण काय बघत नाही तुम्ही युक्रेनमध्ये पण तुम्ही अमेरिकेशी पण चांगले संबंध ठेवून आहात रशियाशी पण चांगले संबंध ठेवून आहात रशियाशी तेल घेऊन आहात शस्त्र घेऊन आहात तर आ, चीन आणि जपानमधले पण जे संघर्ष चालू आहेत आपण जपानशी चांगली मैत्री ठेवून आहोत चीनशी सध्या मैत्री तेवढी नाही आहे पण तरी देखील तुम्ही त्या वादामध्ये काही पडलेलं नाही आहात तुम्ही त्यामुळे भारताचं धोरण जे आहे ते एका काळामध्ये अलिप्तवादाची गौरवशाली परंपरा होती आता अलिप्तवाद हा शब्द नाही वापरला जात आणि त्या शब्दाचा धिक्कार केला जातो परंतु कृती तीच आहे अलिप्तवादाचीच आहे त्यामुळे कृतीत म्हणा किंवा शब्दात म्हणा भारताचं धोरण आहे अलिप्तवादात त्याला शब्द वेगळे वेगळे शोधता येतील इंग्लिशमध्ये असे खूप चांगले शब्द असतात नॉन अलाइंड नाही तर न्यूट्रॅलिटी न्यूट्रॅलिटी नाही तर ऍक्टिव्ह न्यूट्रॅलिटी पॅसिव्ह न्यूट्रॅलिटी वगैरे वगैरे असे शब्द खूप दुसरा फक्त प्रश्न आहे की म्हणजे फार आता तुम्ही आम्हाला तर सगळे सगळे पार्श्वभूमी सांगितले तुमचं आवडते परराष्ट्र मंत्री भारताच्या आतापर्यंत तुम्ही म्हणजे कोणाचा उल्लेख करा की ज्याच्यामुळे भारत एका मोठ्या संकटापासून टळला किंवा त्यांनी जेव्हा ते धोरण जर दो स्वीकारलं नसतं तर आज चित्र काहीतरी वेगळं असतं तर तुमचे आवडते परराष्ट्रमंत्री कोणते नाही नाही मी म्हटलं ना की काही व्यक्तीवरती अवलंबून असतं भारताची तर ते यंत्रणेवरती अवलंबून असतं आणि भारताचं आणि खास भारताच्या बाबतीत तर ते भारताचं जे परराष्ट्र धोरण आहे आणि दुसरं म्हणजे आपलं जे एक संरक्षण नीती आहे आपली जे संरक्षण धोरण आहे ही जी धोरणं आहेत ती तर संपूर्णपणे यंत्रणाच बनवते म्हणजे परराष्ट्रमंत्री कोणी असो परराष्ट्रमंत्री ते भाषणात बोलतात काय ह्याचं देखील टेक्स्ट त्यांना यंत्रणेकडनं लिहून मिळतं धोरण बनवतं तर राहून द्या धोरण सांगायचं देखील त्यांना यंत्रणेकडनं मिळतं तर पण पण मग जर आपण समजा भारतीय याच्यामध्ये नाही म्हटलं तरी एकूण तुम्ही आता इतक्या लोकांना बघितलं तुमच्यामध्ये सर्वोत्तम मुत्सद्दी असा नेता आणि तो भारतापुरता सीमित न ठेवता आपण समजा जगभरातल्या मुत्सद्दी नेत्यांमध्ये तुम्हाला सगळ्यात कोणाचं नेतृत्व भावतं असे अनेक आहेत आपण कुठल्या दृष्टीने बघतो त्यावर अवलंबून आहे आपण सुरुवातीलाच मिखाईल गोरबाचेब यांची आठवण काढली आणि आजच त्यांचा दफनविधी आहे आज शनिवारीच त्यांचा आज, आज दफनविधी आहे तर मिखाईल गोरबाचेब यांनी खरोखरच जगामध्ये एक परिवर्तन घडवण्यामध्ये जेवढा त्यांचा जो रोल आहे जेवढा त्यांचा जो भाग आहे तेवढा जगातल्या इतर कुठल्याही नेत्याचा नाही आहे म्हणजे संपूर्ण जगाचं चित्र बदलण्यामध्ये अर्थात हे पण लक्षात ठेवलं पाहिजे की मिखाईल गोरबाचे जगावरती जरी खूप परिणाम केला असेल रशियामध्ये अंतर्गत जरी परिणाम केला असेल तरी ते रशियात बिलकुल लोकप्रिय नव्हते हो ते नाही म्हणजे ब्याण्णव नंतर ते निवृत्त झाल्यानंतर आणि त्यानंतर त्यांना केवळ येलसेननीच त्रास दिला नाही तर त्यांना म्हणजे पुटिननी देखील त्यांना त्रास नाही दिला पण पुटिननी त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं म्हणजे कधी कधी आपल्या मराठीमध्ये मा म्हणाय ना की दुर्लक्ष करून मारणं कोणाला तशातला त्यांनी प्रकार केला आणि लोकांमध्ये पण ते एक प्रिय राहिलं अप्रिय राहिले ते कारण रशियन जनतेची अशी एक भावना आहे की सोव्हियत युनियनचं म्हणजे जो आधी मोठा देश होता त्याचं विघटन होतं त्याला करण्यासाठी गो गोरबाचेब यांचा ग्लासनोस आणि पेरेस्थ्रोका ही धोरणं जबाबदार आहेत आणि त्यांचं एकंदरीत म्हणजे त्यांनी ते बरोबर सांभाळलं नाही ना आणि म्हणून सोवियत युनियनचं विघटन झालं आणि कोणालाही आपल्या देशाचं विघटन झालेलं आवडत नाही म्हणजे जर का तुम्ही आठवणीत आपला देश कसा होता त्याची आठवण जर का तुम्हाला आली पंचवीस वर्षापूर्वी तीस वर्षापूर्वी म्हणजे कुठेही जगामध्ये तर तुम्हाला अर्थातच आवडत नाही की आपला जर का मेमरीमध्ये आपला एवढंच मोठा होता आणि आत्ता त्याचं असं विघटन झालेलं आहे तर तर त्यामुळे ते रशियात खूप अप्रिय झाले परंतु त्यांचा जगाच्या संपूर्ण इतिहासावरती परिणाम झाला ह्याच्याबद्दल मात्र शंकाच नाही आणि त्याच्यामुळे अणुयुद्धाची शक्यता तेव्हापासून म्हणजे पंच्याऐंशी सालापासून ती वीसपर्यंत कमी झाली ही वीस नंतर वाढत चाललेली आहे पुन्हा पण जवळजवळ म्हणजे पस्तीस एक वर्ष आपण अणुयुद्धाच्या सावटापासून थोडे दूर गेलो होतो हे देखील एक खूप मोठी एका रशियन नेत्यानं ते कमी करत आणलं आणि दुसऱ्या नेत्यांना म्हणजे पुतीन यांच्यामुळे ते परत था होता था ना थे। पुड़े सुरू होतात पुढे पुढे सुरू झालेलं आहे आता ते पण जसं रशियन ने ह्या नेत्यांच्या बद्दल तुम्ही बोलताय अमेरिकेमध्ये मधल्या काळामध्ये इतके मोठे मोठे लोक होऊन गेले नाही तसं तसं त्यांना दुसरं अमेरिकेमध्ये एक पण काही चांगले खरं म्हटलं ना तर निक्सन हे भारतामध्ये अप्रिय आहेत कारण निक्सन ह्याने पण निक्सन त्यांचं एकूण इमेज आपल्याकडची भारतद्ष्ठे अशीच नाही ना, ना, ते भारतामध्ये अप्रिय आहेत कारण त्याचं सरळ सरळ कारण आहे कारण त्यांनी एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धामध्ये पाकिस्तानची बाजू घेतली अगदी सरळ बाजू घेतली ह्याच्याबद्दल काही पण हे कोणाचं मत नाही आहे ही फॅक्ट आहे ही वस्तुस्थिती आहे की त्यांनी पाकिस्तानची बाजू घेतली आणि खरं तर अमेरिकेच्या संसदेमध्ये आणि अमेरिकेच्या जनतेमध्ये भारताच्या बाजूनी प्रभाव होता म्हणजे संपूर्ण लोकांचं मत भारताच्या बाजूने होतं संसद भारताच्या बाजूने होतं तरी पण निक्सन आणि त्यांच्या भोवतालचे त्यांचे अधिकारी किसिंजर खास करून ह्या सगळ्यांनी भारताच्या विरुद्ध भूमिका घेतली म्हणून ते भारतामध्ये अप्रिय परंतु हा एक भाग सोडला तर किसिंजर तर निक्सन ह्यांनी खूप मोठे अतिशय सकारात्मक असे निर्णय घेतले जे ज्यांचा जगावरती खूप चांगला परिणाम झाला तर शीतयुद्ध कमी करण्यासाठी जास्तीत जास्त पावलं निक्सन ह्याने उचलली कॉन्फरन्स ऑन सिक्युरिटी अँड कॉपरेशन इन युरोप ज्याचं पुढे ऑर्गनायझेशन फॉर सिक्युरिटी अँड कॉपरेशन इन युरोप म्हणजे युरोपमध्ये संपूर्ण स्थैर्य स्टॅबिलिटी आणण्यासाठी जे सगळे प्रयत्न सुरू केले ते निक्सन यांनी सुरू केले अमेरिका आणि चीनमधलं निक्सन यांनी कमी करायला सुरुवात केली किंवा त्यांनी ते थांबवलं व्हिएतनामचं युद्ध निक्सन यांनी संपुष्टात आणलं तर निक्सन यांनी शांततेच्या दृष्टीने खूप प्रयत्न केले आणि त्यांचा त्यांनी जगावरती खूप परिणाम केला परंतु त्यांना चीनला मार्ग उघडून देण्यासाठी पाकिस्तानी मदत केली होती आणि म्हणून पाकिस्तानची चूक आहे एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धामध्ये हे समोर दिसत होतं पाकिस्तानी ह्युमन राईट्सचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये बांगलादेश किंवा तेव्हाचा पूर्व पाकिस्तान ह्याच्यामध्ये व्हायोलेशन केलेलं हे समोर दिसत होतं अमेरिकन जनतेचं म्हणणं भारताच्या बाजूने होतं हे सगळं स्पष्ट असून देखील त्यांनी एक मोठी चूक केली म्हणजे ते भारताच्या विरोधात आणि पाकिस्तानच्या बाजूने गेली आणि हे मी केवळ भारतीय म्हणून म्हणत नाही किंवा आपल्या देशाचं चा चांगलं व्हावं आणि आपल्या देशाला सर्वांनी एक पाठिंबा द्यावा केवळ ह्या नेहरू दृष्टिकोनात म्हणत नाही सगळ्या दृष्टिकोनात पाहिलं दुष्टि तर त्यांनी ही एक चूक केली पण ती एक चूक त्यांनी सोडली तर त्यांनी युरोपमध्ये चीनबरोबर आशियामध्ये व्हिएतनाम असे एक शांतता म्हणजे शाश्वत शांती होण्यासाठी त्यांनी खूप मोठे प्रयत्न केले तर तसे ते च चा, चांगले होते आ, आ, बराक ओबामा ह्यांनी का, काही चांगली कामं केली त्यांनी इराणबरोबर कोंडी फोडली ती हां ती कोंडी फोडली त्यांनी इराणबरोबरची कोंडी फोडली त्यांनी चीनबरोबर पण संबंध सुधारले होते अमेरिका आणि चीनमध्ये आणि एक थोडीफार एक स्थैर्य आणलं होतं म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये स्पर्धा कायमच होणार असते आणि महत्त्वाकांक्षा असतात हेबेदाबे असतात प्रत्येक देशाला काही ना काहीतरी क आपलंच म्हणजे महत्त्व वाढावं वा, आपलं वर्चस्व वाढावं वा, प्रभुत्व वाढावं असं वाटत असतं तर अशा परिस्थितीमध्ये जर का तुम्ही स्थैर्य जरी आणलं तरी ते खूप खूप मोठं काम झालं तर बराकोबावानी असं खूप मोठ्या ठिकाणी स्थैर्य आणलं पण ओबाबांच्या काळामध्येच युक्रेनच्या युद्धाची ठिणगी पडली ही एक खूप मोठी चूक तसं तर तसं तुम्ही जर का अमेरिकेच्या राष्ट्रपतींकडे बघितलं अनेक तर तुम्हाला असं दिसेल की ह्यांनी चार चांगली कामं केली पण एक चुकीचं काम केलं आणि तेच कॉन्स असं चुकीचं केलं की ज्याच्यामुळे खूप वाईट त्याची किंमत कदाचित जगाला भोगायची तर त्याची किंमत इतरांना भोगायला लागली तर असं त्याने हे एक चुकीचं काम केलं आता एकू एकाहत्तरच्या युद्धामध्ये रशियाला तर भारताची भूमिका समजली होती जर का अमेरिकेने पण तीच भूमिका केली असती तर आपण बरेचसे प्रश्न कायमचे सोडू शकलो असतो हा हे जे भारत पाकिस्तानमधलं जे कारण नसतं जे काही काही इश्यूज जे राहिलेले आहेत ते सगळे त्यावेळेला अमेरिकेनेची भूमिका घेतली म्हणून पण त्यांनी बाकीची निक्सने चांगली कामं केली म्हणजे केवळ आपल्या विरोधात वागले म्हणून त्यांनी जे बाकीची चांगली कामं केली युरोप आणि आशियामध्ये ती आपण विसरू शकत नाही ओबामानी पण आता त्यांना युक्रेनचं सगळं त्यांनीच सुरू केलं होतं पण ह्याचा त्यांनी बाकी चांगली काम केली ती आपण विसरू शकत नाही सर एवढ्या जागतिक लेवलवरती तुमचं मोठं काम आहे बऱ्याच ठिकाणी सल्ला देण्याचं काम तुम्ही केलंय पण आता जे काय सध्या महाराष्ट्रातलं राजकारण घडून गेलं तर एक मराठी माणूस म्हणून तुम्हालाही याची क्युरॅसिटी असणार आहे की गुवाहाटी झाडी डोंगर या <laughs> गोष्टीकडं तुम्ही कसं बघत होतात आणि या सगळ्या गोंधळामध्ये सामान्य माणसांचे जे मुद्दे कुठेतरी दुर्लक्षित होतात या याच्यावरून तुम्ही लोकांना काय सल्ला द्याल मी खांडेकरांना विचारणार की काय चाललंय ते मला सांगा मला काय कळत सर तुम्ही युद्धाबद्दल बोलत होता चीन सोबत ऑलरेडी एक युद्ध आपलं झालेलं आहे चीनचा सा साम्राज्यवाद खूप वेगानं वाढतोय आणि त्याचे धक्के सातत्यानं भारताच्या ईशान्येला बसताना आपल्याला दिसत आहेत जर पुन्हा अशी युद्धाची ठिणगी पडली भारत आणि चीनमध्ये तर आता भारताच्या पाठीशी उभं राहणारं नेमकं कोण कोण असेल आणि ते का उभे राहतील मला वाटतं की जरी सध्या सीमेवरती खूप तणाव असला केवळ ईशान्य भारतात नाहीत पण इवन लडाखच्या बाजूला इतर देखील सीमेवरती तणाव असला तरी असं मला वाटतं की भारत आणि चीन दोघंही युद्ध टाळण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करतील आणि मला वाटते आपल्याकडे पण दिल्लीत पण तीच भावना आहे बेजिंगमध्ये पण तीच भावना आहे की प्रत्यक्ष युद्ध कारण प्रत्यक्ष युद्ध आणि बॉर्डरवरचे कॉन्फ्लिक्ट ह्याच्यामध्ये एक फरक आहे म्हणजे खूप मोठे युद्ध टाळण्याचा प्रयत्न करतील आणि त्यात त्यांना त्या यश मिळेल अशी मला अपेक्षा आहे आणि आशाही आहे पण समजा युद्ध कसं बऱ्याचदा मिसकॅल्क्युलेशन्स चुकीच्या खिशोबामधून पण होत असतं असं काही झालं तर अमेरिका ब्रिटन फ्रान्स युरोपमधल्या बऱ्याच देशांनी ऑलरेडी जाहीरच केलेलं आहे की जर का भारत आणि चीनमधलं युद्ध झालं तर ते भारताच्या बाजूनी उभे राहतील पण ते उभे कसे राहतील तर ते पुन्हा शस्त्र पुरवतील त्या पलीकडे आणि युनोमध्ये तुम्हाला डिप्लोमॅटिक सपोर्ट देतील त्या पलीकडे ते काही करणार नाहीत ह्याबद्दल मला नक्की खात्री आहे पण रशिया काय करेल रशिया जास्तीत जास्त करून तडतोड करण्याचा प्रयत्न करेल रशियाला उघडपणानं अशा परिस्थितीमध्ये भारताच्या बाजूनं उभं राहणं किंवा चीनच्या बाजूनं कारण दो, दोन्ही देश रशियाला जवळचे आहेत तर त्यापैकी एकाची निवड रशिया करू शकतो असं तुम्हाला वाटतं नाही मला वाटत नाही रशिया निवड करेल रशिया जास्तीत जास्त प्रयत्न दोन्ही देशांमधलं म्हणजे युद्धाकडचा जो मार्ग आहे तो थांबून रशिया आधीच कार्यरत होईल म्हणजे युद्ध होण्याच्या आधीच कार्यरत होईल आणि ते जास्तीत जास्त करून ते, ते युद्ध होणार नाही म्हणून त्यांच्यामध्ये बोलणी भारत आणि चीनमध्ये किंवा दिल्ली आणि बेजिंगमध्ये बोलणी घडवून आणून काहीतरी मार्ग काढून तिसरा कुठला मार्ग आहे काय आहे वाटाघाटी कशा करता येतील है ह्याचा प्रयत्न रशिया करेल असं साधारण वाटतं एकूण पुतीन या व्यक्तिमत्वाबद्दल तुमचं काय मत आहे आता हे बघा मॉस्कोमधल्या देखील बहुसंख्य राजकीय निरीक्षकांना पुतीन ते कळलं नाही आहे <laughs> मी तर बिचारा मुंबईला राहतो मला कुठून पुतीन कळणार कारण पुतीन एक म्हणजे एक गूढ व्यक्तिमत्व आहे पण काही काही गोष्टी स्पष्ट आहेत एक म्हणजे आणि त्या रशियाचा जो राजकीय जो प्रवाह आहे त्याच्याशी पुतीनचं व्यक्तिमत्व हे एक संलग्न आहे म्हणजे रशियामध्ये खूप मोठा नॅशनलिझम आहे म्हणजे जो राष्ट्रवाद म्हणतात तो, तो खूप उग्र असा राष्ट्रवाद आहे प्रचंड मोठा आहे तर तर चीनमध्ये पण आहे अमेरिकेत पण आहे ह्या सगळ्या देशांमध्ये आहे कधी कधी लोकं म्हणतात भारतामध्ये राष्ट्रवाद आहे इजिप्तमध्ये राष्ट्रवाद आहे इंडोनेशियात राष्ट्रवाद आहे पण ते विचार करत नाही की अमेरिकेमध्ये आणि चीनमध्ये केवढा प्रचंड मोठा राष्ट्रवाद आहे आणि पुटीन हा कायम राष्ट्रवादाला खतपाणी घालत असतो तर चौदा साली त्यांनी ज्या वेळेला युक्रेनवरती हल्ला केला आणि क्रिमियाचा लचका तोडला त्यावेळेला त्याची लोकप्रियता भयंकर वाढली कारण ते एक राष्ट्राचा अभिमान राष्ट्राचं प्रेस्टिज वगैरे असं सगळं वाढणारं ते कृत्य दिसलं म्हणून त्याची एक प्रतिमा खूप मोठी अशी उंचावली तर पुटीन आणि रशियातले जे सर्वसामान्य लोक तिथे बॉटम अप आणि डाऊन अशा ह्या दोन्ही मार्गांनी हा जो प्रखर राष्ट्रवाद युद्धवाद वगैरे असा तो दिसतो अर्थात हे काय संपूर्ण शंभर टक्के लोकसंख्या तशी नाही आहे कारण इव्हन युक्रेन युद्धाला पण विरोध करणारी किंवा शांततेला शांततेच्या मार्गाने जा असं सांगणारी काही निदर्शनं पण तिथे झाली तसं नाही पण पन सर्वसाधारणपणा बहुतांश लोक रशियातले प्रखर राष्ट्रवादाच्या दृष्टीनेत आणि त्यांना पुटिन असं वाटतं आणि याचं कारण आहे असं कारण त्यांना वाटतं काय की ज्या वेळेला सोवियत युनियनचं विघटन झालं ती जी जखम आहे ती त्या लोकांच्या मनावरती आहे आणि ती पुटिनच्या पण मनावरती आहे आणि पुटिनला ती जखम लोकांना कळली आहे म्हणजे लोकांच्या हृदयात आहे हे त्याला ते बरोबर कळून चुकलं आणि त्याचा तो योग्यतेने वापर करून तो स्वतःचा स्वतःची सत्ता तो ठेवतो आणि ती सत्ता वाढवत ठेवतो आणि तो असंच करत करत तो म मृत्यूपर्यंत तो सत्तेमध्ये राहील असेच तर तो सत्तेला तो हापापलेला आहेच सत्ता तर त्याला पाहिजे आहेच त्यासाठी राष्ट्रवादाला तो जोपास होतो त्याने पलीक सुरुवातीला काय केलं होतं त्यांनी जे विंग एलिमेंट्स म्हणतात ते उजव्याकडचे लोक त्यांना हाताशी धरलं मग त्यांना कळलं की ह्याने हाताशी धरून काही जास्त फायदा नाही मग त्यांना सोडून दिलं आणि तो स्वतःच आता मध्ये अपील करून तो संपूर्ण जनता त्यांनी राष्ट्रवादाकडे वळवलेली आणि ऑलरेडी ती जखम होती त्याच्यामुळे ती वळवणं त्यांना काय फारसं कठीण नव्हतं म्हणजे जसं हिटलरने केलं तसं काही अंशी यांनी केलं जर्मनीचा पहिल्या महायुद्धात पराभव झाला आणि जर्मनीची जी संपूर्ण जी वाताहत झाली आणि त्याच्यावरती जी पाश्चिमात्य देशांनी कंडिशन्स घातल्या त्या अटी घातल्या त्यामुळे जी जर्मनीच्या लोकांच्या हृदयामध्ये जी जखम झाली होती एकोणीसशे वीस तीस साली त्याचा हिटलरने वापर केला आणि त्यांनी तो प्रखर राष्ट्रवाद त्यांनी नाझिझमच्या नावाने तो पसरवला तसंच काही हा आपला व्लादिमीर पुटीन करतो आणि तसंच पिंग करतो आता पिंग तुम्ही म्हणाल चीनला जखम चीनला जखम ह शंभर साली झाली शंभर वर्षापूर्वी झाली होती म्हणजे त्यांनी ते बॉक्सर युद्ध हरले होते त्यांना जपाननी त्यांची एक खूप त्यांना नामोहरम केलं होतं म्हणजे एक विसाव्या शतकाच्या सुरुवातीला आणि एकोणीसव्या शतकाच्या शेवटी शेवटी जी युद्ध झाली होती त्याच्या आधी ब्रि ब्रिटनविरुद्ध ओपीएम वॉर झालं होतं त्याच्यामध्ये चीन हर तर आता शिवजिनपिंग त्याची सगळ्याची आठवण करतात आणि हे तर म्हणजे पोप अर्बान नावाचा एक पोप होता तो साधारण दहाशे पंच्याण्णव साली वगैरे होता तर त्यांनी संपूर्ण युरोपमध्ये एक वातावरण भडकवलं होतं त्यावेळेला आणि त्यावेळेला तुमचं टेलिव्हिजन नव्हता त्यावेळेला इंटरनेट नव्हतं त्यावेळेला नव्हतं म्हणजे हे काही नसताना टेलिफोन पण नव्हता म्हणजे काही नसताना देखील त्यांनी त्याला म्हणजे हा सगळ्यात कम्युनिकेशन एक्सपर्ट कोण असेल तर तो हा पोप अर्बान दहाशे पंच्याण्णवमध्ये संपूर्ण त्यांनी भडतो आणि त्यांनी कुठल्या गोष्टीवरून भडकवलं म्हणे सातशे साली म्हणजे सातशे सालाच्या आसपास मुस्लिम लोकांनी जेरुसलेमवर ताबा मिळवला त्याचा आपण बदला घेतला पाहिजे असं अशी भावना त्यांनी आणली म्हणजे कधी हे चारशे वर्षापूर्वी झालं होतं था। तर हा पोप अर्बान हा सगळ्यांचा महागुरू की भूतकाळाचा वापर करून सध्याच्या काळामधल्या जनतेचं डोकं कसं भडकवायचं आणि भविष्य काळामध्ये आपलं स्वतःचं राज्य कसं करायचं तर हे सगळे पोप अरबांचे शिष्य त्यापासून आतापर्यंत असणारे सगळे <laughs> 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 सर एक छोटे छोटे दोन प्रश्न आहेत एकतर कुठलाही देश म्हटलं संघर्ष आला की तर राजकीय आणि आर्थिक दोन्ही बाजू येतात आणि त्यावेळेला मुसुद्दीगिरी करणं हे सोपं काम नसतं त्याला बुद्धीचा पण कस लागतो तुमच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतांचा पण कस लागतो तर त्या अशा काही घटना तुम्हाला किंवा अशा काही आठवणी सांगता येतील की जिथं तुमचा सर्वाधिक कस लागला आणि तो प्रश्न सुटला किंवा तो प्रश्न अर्धवट राहिला तर त्याबद्दल एक आनंद पण असेल किंवा कुठला अर्धवट राहिला तर त्याबद्दल खंत असेल ना एक म्हणजे अलीकडच्या काळात घडलेलं आणि ज्याचा मी आधी पण एक दोनदा उल्लेख केला होता तो म्हणजे तुर्कस्तान आणि इराक ह्यांच्यातला संघर्ष आता तुम्हाला माहिती आहे सिरियामध्ये बंड झाल्यापासून मागचे दहा वर्ष हे सगळे देश म्हणजे एकंदरीत अतिशय वाईट परिस्थितीतच आहेत सिरिया तुर्कस्तान इराक आणि त्यांच्यामध्ये आपापसामध्ये बऱ्याच प्रकारची वेगळ्या वेगळ्या लेवलला युद्ध चालू आहेत आणि ह्यामध्ये पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा होता तर त्यांच्या दोन महत्त्वाच्या नद्यात ह्या तिन्ही देशातून जातात सिरिया इर, इरा इराक आणि तुर्की आ, एक म्हणजे युफ्रेटिस आणि दुसरी म्हणजे टायग्रिस तर ह्या तर ह्या नद्यांवरून देखील वाद चालू होते तर हे वाद चालू असताना मागचे वीस एक वर्ष अमेरिकन मुत्सद्दी बरेच प्रयत्न करत आहेत है। की ह्यांचं सामंजस्य कसं घडवून आणायचं यु युरोपचे मुत्सद्दी प्रयत्न आहेत अमेरिकन युरोपियन मुत्सद्दी पण कोणालाच काही यश मिळत नव्हतं नंतर में जायला मी ज्या वेळेला मी ह्या प्रकरणामध्ये क गेलो तर एक तर मी त्याच्यात गुंतलो गेलो कारण मला ते जे स्थानिक जे लोक होते जे नेते होते त्यांनी सगळ्यांनी मला आवाहन केलं की तुम्ही आमच्याकडे या आणि काहीतरी ते प्रश्न सोडवायचा प्रयत्न करा म्हणून तर तो एक फरक होता अमेरिकन आणि युरोपियन लोक जेव्हा जायचे म्हणजे अगदी परराष्ट्रमंत्र्यांपर्यंत मोठ्या मोठ्या लेवलचे लेवल जायचे लेवल ते सगळे स्वतःहून जायचे म्हणजे हे वॉशिंग्टनमध्ये किंवा लंडनमध्ये बसून ठरवणार की आपण आज इस्रायलचा आणि आपण आज इराक टर्कीचा प्रश्न सोडवला पाहिजे म्हणजे इराकला पाहिजे का का टर्कीला पाहिजे का ते डझंट मॅटर आम्ही ठरवलं लग्न सोडवायचा तुमचा प्रश्नमध्ये आम्ही सोडवणार त्याच्यामुळे त्यांना यश मिळत नव्हतं कारण तिकडे लांब बसून ठेवचे मी कुठली सत्ता रिप्रेझेंट करत नाही काहीच माझ्या हातामध्ये नाही आहे तर त्याच्यामुळे ह्यांनी तुम्हाला बोलवलं म्हणून मी गेलो तर एक तर म्हणजे ह्याच्यामध्ये ओनरशिप होती तुम्ही म्हणजे तुमचं ते फोरसाइट स्ट्रॅटेजिक फोर स्ट्रॅटेजिक फोरसाइट ग्रुप हां हां तर हा म्हणजे त्या संस्थेतर्फे पण ती संस्था म्हणजे काय ह्या सगळ्या सा, बलाढ्य सरकारांच्या तुलनेने काहीच नाही ते आपलं एक इंटरनॅशनल थिंक टँक आहे तेवढाच म्हणजे तर ते चालू असताना मी साधा विचार केला की ह्याच्यामध्ये सुटत कुठं कुठं नाही आहे रांगडं तर मला कळलं की युफ्रेटिस नदी हा प्रॉब्लेम आहे टायग्रीस हा प्रॉब्लेम नाही आहे पण हे युफ्रेटिस टायग्रीस युफ्रेटिस टायग्रीस ते सगळ्यांचं ते एवढं गुंतलेलं होतं की कोणी इंडिपेंडंटली विचारच करत नव्हतं आणि युफ्रेटिस हे ती जास्तीत जास्त सिरियामधून जाते आणि सिरियामध्ये तर आता तर एवढी मोठी यादवी सुरू आहे की तुम्ही तिथे काही सोल्युशन काढू शकत नाही आणि काढली तरी कोणाबरोबर बोलणार तुम्ही म्हणजे ते तर मी म्हटले आपण युफ्रेटिस आणि टायग्रीस हे वेगवेगळं करूया आणि टायग्रीज जास्तीत जास्त तुर्की आणि इराकमधून जाते आणि सिरियाच्या बॉर्डरवर एक छोटीशी एक दहा पंधरा किलोमीटरचं आहे एवढं त्याच्या पलीकडे सगळे जास्तीत जास्त म्हणून मी तुर्की आणि इराकच्या सांगितलं तुम्ही ते युफ्रेटिसला विसरून जा ते सिरियाचा प्रश्न सोडेपर्यंत तो बशाराला असं सत्तेत आहे नाही आहे ते सगळं सॉल्व्ह होईपर्यंत पण तर आपण पहिल्यांदा फक्त टायग्रीजचा प्रश्न घेऊ आणि त्याच्यावरतून सोडूया असं करून मी त्यांना कन्व्हिन्स केलं आणि तिकडचे जे महत्त्वाचे नेते होते जा जा एक जे तज्ज्ञ होते त्या सगळ्यांच्या भेटी घडवून आणल्या आणि त्यातली एक भेट मुंबईला पण झाली होती कोणाला कळलं पण नाही हे लोक इथे येऊन गेले ते तर त्यांच्यामध्ये मी भेटी घडवून आणल्या होत्या सगळ्या आणि त्या बऱ्याच वेगळ्या वेगळ्या ठिकाणी भेटी झाल्या तर तुर्कीमध्ये भेटी झाल्या होत्या इस्तांबूलमध्ये झाल्या होत्या अम्मानमध्ये झाल्या होत्या स्वित्झर्लंडमध्ये झाल्या होत्या जेनेवामध्ये झाल्या होत्या अशा बऱ्याच ठिकाणी झाल्या होत्या इथे पण झाल्या होत्या मुंबईला पण एक झाली होती आणि मग हळूहळू प्रत्येक भेटीमध्ये मग मा काही प्रस्ताव आणून मग एवढी तुमचा जो ही असं एक मोठं सर्कल समजा घेतलात तर पहिल्यांदा सुरुवातीला ॲग्रीमेंट काही नाही आहे झिरो सर्कलमध्ये मग त्या सर्कलचा थोड्या भागामध्ये एवढी ॲग्रीमेंट एवढी ॲग्रीमेंट एवढी ॲग्रीमेंट मग हळूहळू करून ते सर्कलला आपलं ते आहे ते वर्तुळ ते भरत जायचं असं करत ते भरवत गेलं आणि मग ते संपूर्ण त्यांच्यामध्ये सामंजस्य आलं आणि मग दोन्ही देशांनी वेगवेगळे करार केले आता ते तीन फ्रेंडशिप डॅम्स बांधतायत इलुस्कू डॅम म्हणून जो तुर्कीचा जो डॅम आहे त्याच्यावरती इराकचं ऑब्जेक्शन होतं ते इराकने काढून घेतलं आणि त्या डॅमचं इराकला नुकसान होणार नाही जास्तीत जास्त त्या दृष्टीने देखील त्या तुर्कीने त्याच्यामध्ये दे काही बदल केले तर असं सगळं त्याच्यातून झालं तर हे एक आ, आ... मला मला अजून एक छोटा प्रश्न विचारत होता की एवढा मोठा प्रश्न म्हणजे तुम्ही सोडवला त्याला काही काळ कालावधी गेला पण सगळ्यात जास्त शक्ती जी भारताची खर्ची होते ती होते पाकिस्तानशी लढण्यामध्ये आणि इस्लामिक टेररिझम आणि या सगळ्यामध्ये तर तुम्हाला असं वाटतं का की एके एका बाजूला चीनची इतकी अवाढव्य इकॉनॉमी आहे जी आपल्यासमोर म्हणजे तो ड्रॅगन आवासून उभा आहे आणि दुसरीकडे पाकिस्तानचा टेररिझम उभा आहे तर तो एक प्रश्न सुटला तर आपले बरेचसे प्रश्न मार्गे लागू शकतील तर तुम्ही एक देशाप्रदेशांच्या लोकांमध्ये इतक्या सरकारांमध्ये मुसद्दीगिरी करून ते प्रश्न सोडवणारे एक तज्ज्ञ म्हणून तुम्हाला काय वाटतं की तिथं काय होऊ शकतं आणि का होत नाही आहे इतक्या वर्षामध्ये म मला वाटतं पाकिस्तान चीन हे वेगळेवेगळे विषय आहेत तरी पण ते इंटर रिलेटेड आहेत पण मी पाकिस्तान पाकिस्तान भारत संबंधांमध्ये हो मी काही वर्षांपूर्वी क गुंतलो होतो आणि मी पंधरा वीस वेळा पाकिस्तानला गेलो असेल आता मला पण आठवत नाही काउंट मी विसरलो मी किती वेळा पाकिस्तान गेलो होतो पण पाकिस्तानला मी अनेक वेळा गेलेलो आहे हे प्रश्न सोडवण्यासाठीच परंतु दोन हजार चार साली म्हणजे आता त्याला जवळजवळ वीस वर्ष व्हायला आली किंवा दोन हजार पाच असेल म्हणजे साधारण चार पाचच्या दरम्यान मी फायनल सेटलमेंट म्हणून एक रिपोर्ट प्रकाशित केला होता आणि त्याच्यामध्ये मी ह्यांची फायनल सेटलमेंट कशी होऊ शकेल याचा फॉर्म्युला दिला आहे भारत आणि पाकिस्तान याच्यामध्ये आणि त्यानंतर मी ठरवलं की आता मी ह्याच्यामध्ये पडणार नाही पुढे आता ह्या पुढे हां हा? फॉर्म्युला सांगू शकते तर आता नाही फॉर्म्युला सांगू शकतो तर म्हटलं आता आता जर का ह्या फॉर्म्युला प्रत्यक्षात आणणं ही क्षमता फक्त सरकारांमध्ये आहे किंवा राजकीय नेतृत्वांमध्ये किंवा सरकारच्या पलीकडे जाऊन बघितलं तर जास्तीत जास्त दोन्ही देशांच्या संसदेमध्ये पण त्या पलीकडे माझ्यामध्ये ती क्षमता नाही आहे मी जेवढं काम केलं होतं जे माझे पाकिस्तानमध्ये हजारो लोकांशी जी बोलणी झाल्या होत्या त्यावरून मला जे काही समजलं हो त्यावरून मी तो फॉर्म्युला फायन फायनल सेटलमेंटमध्ये मी तो प्रकाशित केला नाही तर तो फॉर्म्युला असा आहे की क त्यामध्ये फार काही विशेष नाही आहे इतर जणांनी देखील तो त्याच्यावरती म्हणजे त्या त्याच्या आसपासच्या जवळचे असे फॉर्म्युले प्रेझेंट केलेले आहेत आणि ज्यावेळेला मला वाटते वाजपेयी पंतप्रधान होते आणि मुशरफ राष्ट्रपती होते त्यावेळेला हा कदाचित सुटला पण असता कारण त्यांनी ह्या सगळ्या बऱ्याचशा फॉर्म्युल्याचा विचार केला होता दोन्ही दोघांनी पण त्याच्यामध्ये मग अडचणी आल्या आणि त्या अडचणी काय मी सांगतो पण या फॉर्म्युलामध्ये तुम्ही बेसिकली जी लाईन ऑफ कॉ कंट्रोल आहे एल ओ सी त्याचं लाईन ऑफ कॉपरेशनमध्ये रूपांतर करायचं आणि ते कसं करायचं त्याच्यासाठी त्याचे अनेक मार्ग आहेत त्याच्या मी तपशिलात जात नाही पण लाईन ऑफ कॉन्फ्लिक्ट लाईन ऑफ कॉपरेशनमध्ये तुम्ही त्याचं रूपांतर करायचं दुसरं इंदस वॉटर ट्रिटी जी आहे म्हणजे सिंधू नदीचा जो करार आहे एकोणीसशे साठ साली तो करार नद्या सहा नद्या आहेत त्यांचं विभाजन कसं करायचं संबंधी आहे म्हणजे पूर्वीकडच्या तीन नद्या भारताला पश्चिमेकडच्या तीन नद्या पाकिस्तानला असं त्याचं सरळ सरळ विभाजन आहे ते विभाजनच्या ऐवजी त्या कराराचं पुन्हा एकदा रिव्हिजन करून तो विभाजनाचा करार सहकार्याचा करार कसा करता येईल आणि ते सहकार्य त्याचे त्याचे पण तपशील आहेत ते करायचं आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं की जे पाकिस्तानने ॲक्सेप्ट केलं पाहिजे की दोन्हीकडून कुठूनही दहशतवादाला पूर्णविराम दिला पाहिजे पण ह्याचा प्रॉब्लेम असा आहे ह्याच्यामध्ये की पाकिस्तानमध्ये काही असे घटक आहेत की त्यांना हा प्रश्न सोडवायचा नाही आहे म्हणजे उद्या काश्मीरच्या प्रश्नावरती देखील काहीही उत्तर तुम्ही, तुम्ही सापडवलं आणि कुठेही कॉम्प्रोमाइज केला कुठेही तडजोड केली तर हा दुसरा प्रश्न ते काहीतरी निवडून आणतील तर म्हणजे माझं तुम्हाला सांगतो एकदा एक, एक पाकिस्तानच्या एका मुशर्रफ यांच्या काळात कारण मी दोन हजार चारपासून मी पुढे ह्याच्यात पडलेलो नाही आहे मी इस्लामाबादला होतो आणि इस्लामाबादला रात्री हाय सिक्युरिटी झोन आहे मिनिस्टरियल एन्क्लोय की जिथे फक्त मिनिस्टर राहतात आणि तो खूप हाय सिक्युरिटी झोन त्या हाय सिक्युरिटी झोनमध्ये मी रात्री बसलो होतो आणि मुशरफांचे एक अतिशय विश्वासू असे एक मंत्री तिथे होते तर त्यांना मी सांगितलं की म्हटलं भारत पाकिस्तानचे प्रश्न सुटू शकतात तर मी त्यांना काही कल्पना दिल्या की कसे सुटू शकतात तर त्याच्या तपशिलात मी जाऊ शकत नाही पण मी त्यांना काही कल्पना दिल्या कशी सुटू आता ह्यांना मुशरफचे जे मंत्री होते माझ्यासमोर बसलेला माणूस क्लिअर आहे त्याची पोझिशन क्लिअर आहे की ते मुशारफ राष्ट्रपती आहेत त्यांचे मंत्री आहेत त्यांच्या मंत्रिमंडळात आहेत मी कोण आहे हे क्लिअर नाही आहे मी एक अकॅडमिक आहे स्ट्रॅटेजिक फोर्सेड ग्रुपचा अध्यक्ष आहे पण सो वाट माझा पंतप्रधानांशी काय संबंध आहे का मी पंतप्रधानांच्या वतीने बोलतो आहे का, का मी स्वतःच्या वतीने बोलतो आहे का मी उगाच पाणी टेस्ट करतो आहे काय करतो आहे त्यांना कल्पना आहे त्यामुळे त्यांची परिस्थिती जास्त कठीण होती माझी परिस्थिती सोपी होती कारण मला माहिती आहे मी कोणाशी बोलते त्यांना माहिती नाही ते कोणाशी बोलते तर ते म्हणाले की समजा असं धरू की तू जे काय म्हणतो आहेस ते भारत सरकारला मान्य आहे आणि तर म्हणजे आमची पंचायत होईल अन्य पंचायत कशी होईल तर मी जे सुचलो होतं ते सलोख्यानी कसे सोडायचे प्रॉब्लेम संबंधी ते होतं आणि ते म्हणतात की पाकिस्तानमधले असे लोक आहेत की त्यांना सलोख्यानी सोडवायचेच नाही त्यांना विजय पाहिजे म्हटलं विजय विजय तुम्हाला काय मिळणार नाही आहे एकाच मार्गाने सुटू शकतो तो म्हणजे सलोख्यानी सुटू शकतो तर ज्या वेळेला त्यांना ही जाणीव होईल की आपण सलोख्यानी प्रश्न सुटवायचे तर मग असे बरेच फॉर्म्युले आहेत माझ्या फायनल सेटलमेंटमध्ये फॉर्म्युले आहेत बाकीचे जे आपले इथे खूप मोठे राजदूत होते स सतीलंबा म्हणून होते त्यांनी काही फॉर्म्युले तयार केले होते त्याच्यानंतर अ अटलजींच्या काळांमध्ये ब्रिजेश मिश्रा होते त्यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार त्यांनी काही फॉर्म्युले तर फॉर्म्युले काही आणि त्या सगळ्या फॉर्म्युलेमध्ये काही फारसा बदल नाही आहे सगळ्यांना माहिती आहे काय सोल्युशन आहे ते आपल्याकडच्या पण लोकांना माहिती आहे त्यांच्याकडच्या पण लोकांना माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे सोल्युशन काय नाही सोल्युशन तुम्हाला हवं की नको हा प्रश्न आहे काय सोल्युशन आहे हा प्रश्न नाही माझा एक सर वेगळा प्रश्न आहे की तुम्ही आता आत्तापर्यंत इतकी वर्ष वयाच्या विसाव्या वर्षापासून तुम्हाला विमान म्हणजे आधी खुणावत होतं नंतर तुम्ही विमानात बसलात आणि त्याच्यानंतर तुम्ही जमिनीवर नसाल तर कदाचित विमानातच असाल तर तुम्ही आत्तापर्यंत किती देश फिरलात आणि किती पासपोर्ट्स तुमचे भरलेत चौऱ्याहत्तर देशांमध्ये मी कामासाठी गेलेलो आहे बहुतेक चौऱ्याहत्तर देशांमध्ये आणि कोविडच्या आधी म्हणजे मार्च वीसच्या आधी तुम्ही साधारण महिन्यातून तीन वेळा भारताबाहेर जायचो आणि मी नेहमी स्विस एअरलाईन जायचो कारण स्विस न्यूट्रल आहे त्याच्यामुळे तिचं हायजपिंग वगैरे होणार नाही म्हणून मी कायम स्विसने जातो आणि माझी सीट पण फिक्स होती विमानातली माझा सीट नंबर पण फिक्स होता फोर डी हां कायम तर म्हणजे एवढं माझं विमानातली सीट नंबर पण फिक्स होता तर मी कायम स्विसने जायचो फोर डी सीट नंबर असायचा माझा आणि चौऱ्याहत्तर देशांमध्ये मी कामासाठी गेलेलो आहे कामाशिवाय कुठेही गेलेलो नाही आहे पासपोर्ट किती भरलं आहे त्याची काय आता गण गं, गणतीच नाही आहे पण काय व्हायचं की पूर्वी पासपोर्ट खूप लवकर लवकर भरायचे अलीकडे कमी भरतात कारण मला बऱ्याच ठिकाणी विसा लागत नाही ते खास निमंत्रण देतात आणि हा तर त्याच्यामुळे ते विसाच्या पानांनी आता हल्ली पासपोर्ट तेवढा भरत नाही तरी पण स्टॅम्प तरी पडतोच ना जाताना येताना दोन्ही वेळेला स्टॅम्प पडतोच पण पासपोर्ट खूपच झालेत आतापर्यंत सर एक छोटासाच प्रश्न विचारायचा आहे मगाशी आपण माथेफुरीव नेते कोण वाटतात असं म्हटलं आता एवढी सगळी चर्चा झाल्यानंतर मला प्रश्न पडतो की सध्या जगातला सगळ्यात प्रभावशाली नेता तुम्हाला कोण वाटतो याद्या आणि ह्या त्या असतात पण की म्हणजे ज्याने एखादी गोष्ट ठरवली तर बदल होऊ शकेल अशा पद्धतीचा नेता माझ्या मते जगाचं सगळ्यात मोठं दुर्दैव कुठलं असेल तर ते मी मगाशी म्हटलं की आपण अणुयुद्धाच्या सावटाखाली आहोत आणि जगातलं सर्वात महत्त्वाचं दुसरं जर का काही वाईट गोष्ट असेल जगामध्ये ते म्हणजे जगामध्ये मला वाटते नेतृत्वाचा आणि नैतिकतेचा अतिशय खोलवर अभाव आहे मला संपूर्ण जगामध्ये कुठेही असं नेतृत्व दिसत नाही प्रस्थापित पण नाही आणि उगवतं पण नाही की ज्यामुळे संपूर्ण जगाच्या जगामध्ये स्थित्यंतर होण्यासाठी बदल होऊ शकेल mm. आणि जगातला हा जो नैतिक नेतृत्वाचा जो नैतिकता आणि नेतृत्व हे माझ्या दृष्टीने दोन्ही एकात हातात हात घालूनच हाथ गेले पाहिजेत त्याचा जो अभाव आहे हे आज जगाचं सगळ्यात मोठं दुर्भाग्य आहे जस्ट क्युरिस क्युरियसिटी म्हणून विचारतोय संदीपचं स्पेलिंग एस यू एन करण्यामध्ये काही खास कारण आहे का होय हे देखील माझ्या लहानपणी ज्यावेळेला विमान बघतो त्यावेळेला मला सुचलेलं होतं एस यू एन डी डबल ई पी तसं मी संदीपचं स्पेलिंग करतो एस यू एन सन म्हणजे आकाशातला सूर्य डी ई पी म्हणजे एक म्हणजे दीप म्हणजे दिवा आणि सूर्य एस यू एन हा पाश्चिमात्य शब्द आहे एस यू दीप हा पौर्वात्य शुद्ध आहे म्हणजे पर्व पाश्चिमात्य आणि पर्वात्य प्रकाशाचं मिलन म्हणजे संदीप असा मी अर्थ स्वतःच लावला होता त्यावेळेला सर खरं तर जागतिक पातळीवरचे प्रश्न जसे संपणारे नाही आहेत तसे आमचेही प्रश्न संपणारे नाही आहेत कारण का आंतरराष्ट्रीय संबंध हा विषयच इतका इंटरेस्टिंग आहे की वेगवेगळे प्रश्न मनामध्ये उमटत राहतात तर शेकडो वर्षांपूर्वी भूता परस्परे जडो मैत्रजीवांचे असं म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी मराठी मातीमध्ये विश्वशांतीचं बीज रोवलं तोच विचार तीच कास धरून तुम्ही एक वेगळ्या क्षेत्रामध्ये वेगळा विचार घेऊन जगाला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न करताय आणि तुमचे जे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नांना सातत्यानं यश लाभो आणि जागतिक शांती चिरकाल नांदो अशी अपेक्षा व्यक्त करते कट्ट्यावर आला तुमचे अनुभव आम्हाला सांगितलेत त्याबद्दल मनापासून आभार नमस्कार